नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. काही न करता आज मला कंटाळा आलाय की नाही. काय हल्लीची माणसं आहेत, केळीची साल फेकवी त्याची बॅगा फेकतात. पहिलं माझीच बॅग ही 1000 रुपयाला सेकंड हँड मध्ये घेतली होती. 1000 रुपये मग फार स्वस्त पडले तुला. माझी बॅग आहे, 5000 ला पडली. मारीन धरून काहीतरी फेकतो. काय चाललंय, काय चाललंय, काय वरचा मजला कोसळतोय की काय? मजला नाहीये कोसळत, मी सामान टाकतोय तुमचं. तुम्हाला अचानक काय झालं? डॉक्टर ना बोलू का? मला काही झालं नाहीये. गेल्या 6 महिन्याचं भाडं दिलं नाही तुम्ही अजून. चालते वा इथून? नाही नाही तो मालक, ते पुढच्या महिन्यात तुमचं भाडं नक्की देऊन टाकतो. साइन नॉनसेन्स फिल्म काय ते? नाही, 9 पिक्चर साइन केलेत ना. 8 मराठी आणि 1 मराठी. 8 मराठी आणि 1 तेलुगू. मराठीला मी तेलुगूला हाय चेहरा भिट्टे बघायचा. रोज हेच सांगताय तुम्ही मला. ते काही नाही, माझं 6 महिन्याचं भाडं दिल्याशिवाय तुम्हाला राहून येणार नाही मी इथं. आता मी काय म्हणतो मला की असं आमचं सामान फेकून तुम्हाला काय भाडं मिळणार आहे? नाही, तुम्हीच आपला विचार करा. खरंच की हा विचारच माझ्या लक्षात आला नाही. आता आला ना. चांगला. अरे शंकर्या, हे सगळं सामान आत देऊन ठेव बरं. शंकर्या सामान घे, सामान आत ठेव. काय कसं पटवला की नाही त्याला? अरे काय दिलदार माणूस आहे आपला मालक. मोठ्या मोठ्या म्हणाजे आलेस ना कशी आपल्या मोठ्या मोठ्या बॅगा खाली फेकल्या त्या. अजय विजय जी मालक, गेल्या 6 महिन्याचं भाडं थकलं म्हणून तुमचं सामान जप्त करतोय मी. ठीक आहे मालक. बंडल बास कुठले? चला मालक ऐकून तरी घ्या. सामान सुद्धा गेलं. आपल्याला जनावर समजले यार. म्हणजे मला म्हणाला परत जायचं दिसला तर 4 तांगडे तोडून टाकेन. अरे गाढवा, 4 तांगड्या म्हणजे तुझ्या 2 आणि माझ्या 2. 2 आणि 2 किती? 6. याने काय हिशोब केला? बंडल घालू गोंधळ मारून थापा बुटबू दंगल. फेकून बंडल घालू गोंधळ मारून थापा बुटबू दंगल. मनात आमच्या बाप नसे घात कुणाचा कसा असे. ताल वेगळी थाप वेगळी वेग वेगळा बास. बंडल बास बंडल बास बंडल बास बंडल बास आम्ही दोघे बंडल बास. बंडल बास बंडल बास बंडल बास बंडल बास आम्ही दोघे बंडल बास. धावे आमची अक्कल तुपिक डोके नवीन शक्कल. अपट धावे आमची अक्कल तुपिक डोके नवीन शक्कल. नवे तराने नवे बहाणे रडणे खोटे उसने हसणे. फोडू बिंगे घेऊन सोंगे जगावे गळा सा. हे बंडल बाग हे बंडल बाग बंडल बास बंडल बास आम्ही दोघे बंडल बास. बंडल बास बंडल बास बंडल बास बंडल बास आम्ही दोघे बंडल बास.
जनानी अभिनय आमचा खरी रकणी ओ मर्दानी वा असो जनानी अभिनय आमचा खरी रकणी आवाजावर आहे हुकमती भल्या भल्यांची नाही धडकत लबाड ढोंगी दुष्ट जनांचा काढून टाकू मास बंडलबाज 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 आम्ही दोघे बंडलबाज हे बंडलबाज बंडलबाज आम्ही दोघे बंडल हिरो चला उठा उठा ऊ नको उठा चला चहा सांग रे तो पर्यंत झोपतो चहा तुला एक लॉज वाटलंय मग काय अरे बाबा हा ट्रक आहे उठ लवकर ट्रक ट्रक मध्ये झोपलो आपण मग अरे बापरे अरे बापरे आपण झोपलो आणि ट्रक सुरू झाला चल चल थांबलाय तोपर्यंत आपण उतरून घ्या चल 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 लवकर अरे बाबा अरे बाबा अरे हाड पार खिळखिळ करून टाकले त्या ट्रकन माझा एक आपण दुसरा ट्रक पकडू आणि जाऊया मुंबईला कशाला मार खायला अरे मुंबईत एक तरी लॉज शिल्लक आहे का जिकडे आपली उधारी बाकी नाही अरे पण इथे तरी काय करणार आपण आईला कुठे आलं ते सुद्धा काय कळत नाही बघ कोण पाटी रे हा चंद्रपूर संस्थान आपले हर्ष स्वागत करीत आहे अरे वेड्या इथे आपलं स्वागत करीत असताना तुला मुंबईची गोष्ट आठवते आणि त्यातून हे संस्थान म्हणजे काय धूमधडाका चल घोष नाही मला एक गोष्ट सांग हे संस्थान असं कंसात का लिहिलंय अरे ती आता खालसा झाली म्हणून मला एक आता मुकाट्यानं गप बसतो काय तुझ्या कंसात देऊ म्हणजे नक्की कुठे म्हणजे इथं चाल तिकडे नाही 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 हे लई वाईट झालं बघा काय झालं आपलं अमरसिंह महाराज गेलं आणि चंद्रपूरची रहायच गेली बघा तर काय महाराज गेल्यापासनं अन्न बी गोड लागत नाही बघा वा जिलबी तर खातोस आतोय तर काय मर्दा पर गोड कुठं लागते पण काय रे आपलं महाराज तर निपुत्रीक मेलं होय आता राजा होणार कोण एक सांगू का काय आपलं महाराज निपुत्रीक नव्हतं होय त्यांना एक पहिली राणी होती तिला होत नाही पोरगा काय सांगते काय ओ मग ते आहे कुठं ती कवाच गेली महाराजांना सोडून
अरे पण ते कशा पाय महाराज एका नर्तकीच्या नादी लागलं तेव्हा ती गेली पोराला घेऊन नंतर महाराजांनी लई राण्या केल्या पण पोराचा विपत्त्या नाही आणि त्या राण्या बी टिकल्या नाही ते समज खरंय पण आता राजा कोण होणार महाराजांची भंती काही काही ती म्हणत होती आपल्या पोरालाच राजा करा आता त्या परतापला राजा केल्यावर मग चंद्रपूरचं काही खरं नाही हे बाकी खरं काही काही देवी प्रताप सिंहाना राजा करता येणार नाही का करता येणार नाही अहो हा आमचा खाजगी मामला आहे या शासनाला दखल देण्याचं काही एक कारण नाहीये काही काही देवी माफ करा मी फक्त शासनाचा प्रतिनिधी नाही संस्थांचा विश्वस्त सुद्धा आहे याचा अर्थ तुम्ही आपली मनमानी करावीत असा होत नाहीये इथं माझ्या मनमानीचा प्रश्न देत नाही काही काही देवी मग तुम्हाला ठाऊकच आहे की राजेसाहेबांना त्यांची पहिली पत्नी सावित्री देवी यांच्यापासून एक पुत्र झालेला होता त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे राजा होण्याचा पहिला हक्क त्यांचा आहे पण गेली 20 वर्षे ज्यांचा ठाव ठिकाणा माहित नाही ते मायलेक जिवंत तरी आहेत कशावर यासाठी त्यांचा शोध घेणं हे आपलं कर्तव्य नाही का खड्ड्यात गेला त्यांचा शोध मला राजा व्हायचंय हो मलाच राजा व्हायचंय शांत व्हा बाळराजे शांत व्हा कसा शांत होऊ मम्मी साहेब आता तुम्हीच युवराज होणार आहात तुम्हालाच गाजीवर बसवलं जाईल प्रताप सिंह बघा जर युवराजांचा शोध नाही लागला तर कसा शोध घेणार त्यांचा दुर्बिणीतून का हेलिकॉप्टर मधून सगळी पृथ्वी पालथी घालणार त्या हरामखोरासाठी शांत व्हा त्यासाठी आम्ही खास चौकशी समिती नेमली आहे ती समिती बोमलत परत येईल आणि चंद्रपूरचा राजा मीच होईन तुम्हाला सांगून ठेवतोय कोकाटे मला राजा व्हायचंय हो मलाच व्हायचंय राजा आजकाल काही खरं नाही महाराज गेल्यापासून औषध बी बराबर काम करत नाही औषध म्हणजे औषध म्हणजे औषध रे माझ्या पोट दुखीचं औषध संपलं वाटत म्या औषध घेऊन येतो औषध घेऊन येतो मग म्या रेस्ट घेतो रेस्ट बेस्ट बेस्ट बट नॉट आय बेस्ट आय एम तू गोंदिया काउंटर वर काउंटर पॅसेंजर आपल्या लॉजच्या रेप्युटेशन प्रमाणे घ्यायचा तू असं काय काय नाही काय आमचा माल ग्रेट आहे हो काय वाणी आहे काय सबूत आहे टेस्ट रेस्ट बट नो टाइम वेस्ट दिल बहल तो जाएगा आपके आ जा गोंद्याची लय मजा आहे नाहीतर हो गोंद्या चला लागा कामाला साफसूप करा मंदिर बहलते हॉटेल बघ काय पॉश दिसत आहे महागड दिसत आहे त्यामध्ये आपल्या कुठे बिल भरायचं हा चल चल आठ चल जरा बापरे कोण दिसत नाही हे काय बंद आहे नाव काय सदा बेवडे पाटील पेयाची सोय झाली आज काय चहा नको बेवडे मागे सगळे पगडीवालेच दिसत आहेत बेवडे अरे कोण हाय अरे कोण बोलतय अहो म्या बोलतोय कुठे आहात तुम्ही म्या खाली हाय खाली अहो खालून का बोलता वरून बोला ना वर वर मोग्यांबू मोग्यांबू आगे मोग्यांबू नमस्कार नमस्कार आपण सदा बेवडे पाटील का नाही नाही म्या त्यांचा असिस्टंट कम मॅनेजर आहे हा असिस्टंट जरा कम आहे तर असिस्टंट कम मॅनेजर तुझं नाव काय बाबा दिलीप कुमार झालं बेस तो बेरा नाम गोविंद आहे प्यार से लोग मुझे गोंदा कहते काय बोल मला काय कळलं परत सांग गोविंद नाव आहे माझं लोक मला गोंदा म्हणतात क्या बात है थँक्यू थँक्यू हे पा मिस्टर गो गोंदा आम्हाला रूम मिळेल का बाबा मिळेल ना सभ्य असाल तर मिळेल तुम्ही सभ्य आहात का आहोत 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 आणि नाही आणि तसं आम्ही खरोखरच सभ्य आहोत आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका वी आर रिअली जेंटलमॅन ऑन इंडिया यु नो आता आलो आम्ही मुंबई ट्रकने प्लेन 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 केम आय बोईंग आमचं सामान सगळं येत आहे ट्रकनी मुंबईवर बॉम्बे मम्मी बॉम्बे म्हणजे मम्मीला सवय तुम्ही लास्ट पार्टी साहेब तुम्ही शिरमा आवलं का
पिक्चर या या परफेक्ट पिक्चर आम्ही प्रोड्युसर आहोत एक तरी आम्ही प्रोड्युसर वी जस्ट केम टू सी लोकेशन ते काय असतं लोकेशन इज अ पार्ट ऑफ नेशन दॅट इज डिफरंट फिल्म इंडस्ट्री लँग्वेज तर आम्ही नवीन पिक्चर प्रोड्यूस करतोय म्हणजे तुम्ही तुमच्या नव्या पिक्चर साठी आलाय दॅट्स व्हाय केम साहेब म्हणजे मला तुमच्या पिक्चर मध्ये काम मिळेल का आपलं ऍक्टिव्ह भारी करतो बस बस आलं लक्षात आलं माझ्या दोन टप्पे करा चार खेळा झालाय म्हणजे खरं वाटतंय ना द्या ना असं काय करतात तुम्ही ओके 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 द्या ना साहेब द्या ना आम्ही आमच्या फिल्म आहे तुम्हाला देऊ तुम्हाला रूम मिळेल ना बाबा रूम ना नाही म्हणजे बिलकुल फर्स्ट नाही म्हणतो चल चल गमला गेले दोन दिवस नाही का देऊ हा साहेब हे या दिस इज द रूम ऑफ द की अरे हो पर तुमचं नाव काय म्हणलं तुम्ही नाव माझं नाव मिस्टर विजय कुमार बोले आयल मीच माझं नाव मिस्टर विजय कुमार विजय कुमार मिसेस अजय सिंह बाई बाई नाही मिस्टर अजय सिंह नाही नाही मग श्रीमंत श्रीमंत अजय सिंह आल्या बियरच्या बाटल्या चेक केल्या 150 होत्या आता बघितल्या फक्त 50 आहेत पुन्हा जर का घोळ झाला ना काय ठिकाण हाकून लाईफ काय वाईट गेम नुसता नमस्कार मालक नमस्ते नमस्ते काय मालक आज तुम्ही स्वतः जाती नाही तर अरे या बियरच्या रिकाम्या बाटल्यांचा घोळ करून राहिले घोळ दादा नाही पिशव्या चेक करायला पाहिजे साल्यांच्या तुम्ही तालुक्याला जाणार होता ना हो पण गडबडीत महत्वाची फाईल राहिली इथंच म्हणून परत आलो स्टँड वरन जरा 7 नंबर द्या 7 नंबर दे रे द्या की तुम्ही नाही अहो रूम उघडीच आहे उघडीच आहे वय साफसफाई 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 मुळग नाही ना रसिका म सॉरी येस व्हॉट यू वॉन्ट काय पाहिजे तुम्हाला ओ काय पाहिजे काय म्हणजे माझ्या रूम मध्ये काय करताय तुम्ही तुमची रूम ओ माझीच रूम माझ्या वस्तू ओ मिस्टर काय हे काय काय चाललंय काय तुमचं नमस्कार काय झालं मला सांगा ना मी आहे हेच बघा ना काय ते टॉवेल 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 काय झालं टॉवेलच माझा आहे तो हा तुमचा टॉवेल आहे कायच्या काय बोलला का ये का देंग उद्या म्हणाल हा ब्रश माझा आहे माझा आहे बघा टॉवेल पैकी वापरू नका काय चाललाय काय कसला टॉवेल आणि ब्रश कसला मागताय हे बघा हे सगळं सामान माझं आहे आणि गाऊन 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 छान आहे ना हे बघा गाऊन माझा आहे तुमचा आहे का माझे नाही का सांगायचं नाही तुमच्याकडे असेल सीधा फिटिंग ऑफ माय गाऊन फिटिंग इन माय बॉडी हे बघा तुम्ही काही बडबडून मला बसवू शकत नाही हे सगळं सामान माझं आहे ही रूम माझी आहे नाही माझं तुम्ही ऐका तुम्ही चुकीच्या रूम मध्ये आला असाल नाही ही रूम बरोबर आहे मुला चुकला हे लॉटही बरोबर आहे गोंध्या 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 तू एकदा म्हणरे गोंध्या काय सर आलं जिपुर आलं गोंध्या हे दोन नफंगे माझ्या रूम मध्ये का घुसलेत हे लफंगे नाही येत ही रूम त्यांचीच आहे हे मी तुझ्या मुस्किटात मारीन तू मालकाला बोलवू का आधी मालक बाहेर गेले साहेब बघ तू या चोरांना बाहेर काढतोस का नाही नाही साहेब ही रूम त्यांचीच आहे मला आता वेळ लागायची पाळी आली मी तुम्हाला लोकांना असा सोडणार नाही मी कुठेही जाईन मी पोलिसात जाईन दाखवतो तुम्हाला काय नाही कसं बरं आहे ना काय साहेब कशी वाटली ऍक्टिंग एकदम फालतू चल यार चल ओ साहेब ही रूम तुमची दे ऍक्टिंग सॉलिड यार सॉलिड ऍक्टिंग केली रे तू आयशेपत बहुतेक टक्कल पडते याला असे असे हा तो गाऊन बांधला ना आणि ते टॉयल बांधायला विसरू नका सगळं घ्यावं लागतं सगळं सामान गेलं ना माझं गेलं म्हणजे पडलं विमानात ना पडलं अच्छा अच्छा विमानातून सामान पडलं काय विमानातून सामान पडलं त्याचं काय मला विमानात नेहमी खिडकी लागते हवा वगैरे भरपूर सुटते ना तिकडे ते कळेल ना ड्रायव्हर नवीन ना हल्ली प्लेन मध्ये ड्रायव्हर ठेवतात
मग कॅलेंडर नाही तर काय? बरं ते सगळं माझ्या सामानाचं बिल तयार ठेव. हो सांगतो ना. हो 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 तक्षा श्रीमंत श्रीमंत अजय सिंह युवराज युवराज प्रणाम करतो युवराज प्रणाम करतो. कसं काय विजय कुमार? नमस्कार करतो युवराज. आपला बाबा मुजरा करतो युवराज. आपण कुठल्या संस्थांचे युवराज? डमाडम डमाडम डमडम डमडम यु नो 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 तेच म्हटलं. एनिवे आम्हाला एक सूट हवा होता. जरूर साहेब, दुकान आपलंच आहे. असं करा, तो सूट पॅक करा आणि अजून एक जोधपुरी सूट सुद्धा पॅक करा. आणि हो टॉवेल 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 मी घेतला युवराज. आपण घेतलाय बर. पैसे किती झाले? काय पैसे कसले भरता युवराज? असं तुमचे पाय या दुकानाला लागले हे आमचं भाग्य. काय मले हो म्हणताय. चला 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 आणि काम करा. ते सगळं पॅक करून हॉटेल सम्राट मध्ये पाठवून द्या. जरूर सर. आणि दुसरं एक काम करायला बाहेर सांगतो. आ हा युवराज अजय सिंह रिक्षा कुठे मिळणार? आली आली आली. गेली अरे मी युवराज दिसतोय ना. अरे नाही एकही रिक्षा थांबत नाहीये. त्याला अंदाज असणार आपला. ती बघा आली. आहो थांबा ना. आहो प्लीज वडील आहो. पेट्रोल काय फुकडे की गाडी थांबत नाही. ती बघा गाडी. हे टॅक्सी. वेळ आहेस काय? टॅक्सी रे. ती टॅक्सी नाही गाडी आहे. गाडी एसचा बोर्ड वाचना. हाय ड्रायव्हर शिकत आहे. बापरे बापरे नाडी बंद पडली. बापरे बापरे शरीर थंड होत चाललंय. गेला गेला माझा आजा गेला. मेला हो मेला. तुम्ही मारलं त्याला. पण एवढ्याशा धक्क्यानं. एवढ्याशा धक्क्यानं शाट. तुम्हाला माहित नाही माणसाचा मेंदू किती नाजूक असतो तो. पण खरंच गाडीचे ब्रेक फेल झाले. प्लीज प्लीज डोंट टेल लाइज. नाही हो खरंच ब्रेक लागले नाही. मध्ये मध्ये बोलू नका. त्यांच्यावर तुम्ही पण फासावर चाल. अशी आम्ही हात जोडतो पण काही करून आम्हाला वाचवा. म्हणे वाचवा म्हणे आम्हाला वाचवा. अरे ते माझा मित्र मरून पडलाय त्याचं काय? मी पोलिसात आम्ही तुमच्या पाया पडतो. नुसते पाया पडतो पडा ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला वाचवायचं ना. हो हो प्लीज. ठीक आहे मग काढा 25,000. 25,000 ओढू नका. तो मेलेला पटकन उठेल ना. मग चला काढा लवकर काढा. ऑफर एवढे एवढे शा. तुम्हाला तुम्हाला माझ्या मित्राची किंमत कमी वाटली. देता पैसे की जाऊ पोलिसात. नको मला काय विचारतोय मी. मी चाललो. नाही पत्र लवकर काढा चला. थोडेसे कमी करा ना. कमी तुम्हाला काय टोमॅटो वाटला? हा लवकर आणा. हे 25,000 नंतर देते. ठीक आहे मला गंडवते काय. 24,975 रुपये कॅश. हो हो देऊ आम्ही नंतर प्लीज. अजून एकदा म्हणा ना प्लीज. हाव स्वीट. ओके ओके तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही असं करा परवा या ठिकाणी इथं मालवण भेटा. ओके डोंट वरी आय विल स्पॉइल हिज बॉडी इन बर्निंग प्लेस. जाऊन टाकीन जाऊन टाकीन. चला 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 तुम्ही पळा. कोणतरी बघेल पळा.
25,000 रे मानला तुला मानला 24,975 रुपये एवढे पैसे कशासाठी आम्ही तुला मी काय करू पप्पा गाडीला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट म्हणजे पुन्हा ऍक्सिडेंट केलास तू मी नाही केला पप्पा मग अंजू चालवत होती अंजूच्या बापाला पैसे भरायला सांग तोही एक मोठा सरदार आहे पण तुम्ही तर प्रधान आहात पप्पा प्रधान पप्पा तुम्ही देणार आहात ना पैसे ऍक्सिडेंट झाला कसा खूप मोठा झाला गाडी पार कामातून गेली सगळे पार्ट्स बदलावे लागले असं माखी गाडी बदलून टाकायची एवढे पैसे आणायचे कुठून मी महाराज गेल्यापासून माझा पगार देखील थेट झालेला नाही आज माझी आई असती तर तिने मला दागिन मोडून पैसे दिले असते काढलंस काढलंस पुन्हा तिचं नाव तुला ठाऊक आहे तिची आठवण झाली की मला किती त्रास होत होते पण ती गेल्यानंतर मी तुला आईची उणीव कधीही भासू दिली नाही पण मला मात्र बायकोची उणीव उठता बसता भासते मग पप्पा तुम्ही दुसरं लग्न का नाही करत खरंच पप्पा तुम्ही एखाद्या श्रीमंत बाईशी लग्न करून टाका म्हणजे तुम्हाला बायको मिळेल आणि मला आई मिळेल असं म्हणतेस ठीक आहे निदान तुला आई मिळावी म्हणून मला आता बाई शोधलीच पाहिजे जातो मी आई शोधायला नाही काही काही देवींचा निरोप आलाय पण पप्पा पैसे अगं सारखं पैसे 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 काय करतेस अगं तुझा बाप म्हणजे काय तुला कुबेर वाटला आणि काय ग तुला एवढे पैसे कशासाठी लागतात बाबा मी तुम्हाला सांगितलं ना मी गाडी शिकते म्हणून मग त्यासाठी तुला मी महिना ट्रेनिंग भत्ता देतोच की हो पण ऍक्सिडेंट काय ऍक्सिडेंट ठीक आहे मग त्यासाठी मी तुला महिना 5,000 रुपये ऍक्सिडेंट भत्ता देतो चालेल थँक यू बाबा बाबा एक काम करा ना काय काय मला 2 वर्षांचे एकदमच देऊन टाका एवढे पैसे मी कुठून आणू एकतर महाराज गेल्यापासून आमचा भत्ता सुद्धा वेळेवर मिळत नाहीये त्यामुळे हे सरकार बदलल्यापासून दिवस फार वाईट आले आमचे पण बाबा तुमचे बाकी बरेच धंदे आहेत ना माझी आई एवढ्या मोठ्याने बोंबलू नको अशाने एक दिवस बापाला खड्ड्यात घालशील एक तर दिवस फार वाईट आले उगाच खोटं बोलू नका हा परत तर तुम्ही तो 3 लाखाचा प्लॉट माझ्या आई दोन बंद करायला काय घेशील 24,975 24,975 देतो देतो पण बापाच्या पैशाबद्दल गावात बोंबलं थिंडू नको एक गोष्ट लक्षात ठेव तुझा बाप म्हणजे चंद्रपूरचा मोडीत निघालेला सरदार आहे राजा नव्हे च्या मारी इथं मालुसरे नाव लावायची सुद्धा सोय राहिली नाही हो हीच सगळं होते ना ग हो हो सोंगा आलेली दिसत नाहीये अजून कुठे येतो इथे तर कोणीच दिसत नाहीये पण नक्की येईल तो फुकटचे पैसे कोण सोडेल तेच ना ए पण खरंच मेल्ला असेल का करतो खरंच मला पण शंका येते आपण पाहूया का त्यांची बॉडी इथे कुठे दिसते का चल बघूया पटकन चल बघितलं नाहीच आहे बॉडी म्हणजे नक्की त्याने बनवलं आपल्याला बनेल कुठले आता कशाला पैसे द्यायचे ए ते यायच्या आत सरकूया आपण येस चल ए काही म्हण तो गाडी खाली पडलेला गोंडस होता ना ए पण तो दुसराही चांगलाच तयार होता चलो कस ताडके नाही येते आम्ही आलो काढा 25,000 आता कसली 25,000 नाही मेलो म्हणून 25,000 आता जेवण देतो 12:30 तरी द्या ना कशाबद्दल कशाबद्दल काय मी गोंडस आहे मान्य केलंस ना तू आणि मी पण तयार आहे सांगितलं ना तू बर ते जाऊ द्या निदान 25,000 तर स्माईल तरी द्या ना ला ला ला
राजा व्हायचंय मला, हो मलाच राजा व्हायचंय. युवराज आता आपणच राजे होणार, आपल्याशिवाय आहेच कोण दुसरं. तर काय एवढा रुबाबदार आणि कर्तबगार असा राजा आज तगाय झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. मालुसा रे मम्मी साहेब, तुम्ही उगाच तोंड पूजापणा करू नका. प्रधानजी जी, त्या कोकाटेचा काही बंदोबस्त केलाय की नाही? हो तर चांगलं कोंबडीचं जेवण केलं होतं, पण त्याची संकष्टी निघाल ना. त्यांची संकष्टी आणि तुमची काय अमावस्या होती एवढं साधं लक्षात आलं नाही तुमच्या? का सकाळी झोकली होती? हो हो, झोपण्यावर ना आठवण झाली त्या जिलब्या मारुतीच्या देवळाजवळचा आपला दारूचा अड्डा. माणूस अरे थोडे दिवस तरी तुमची बत्तीशी बंद ठेवा. बर अहो, त्या कोकाटेची माणसं हिंडतायत गावात. काय काय देवी, आपल्या खानी वार्ता आली की नाही? वार्ता? कसली वार्ता? साक्षात युवराज अजयसिंह चंद्रपूर मध्ये आले. युवराज अजयसिंह आणि चंद्रपूर मध्ये? कुणी सांगितलं तुम्हाला? अहो स्वतः मी पाहिलं त्यानं. तुम्ही कुठं पाहिलं आणि तुम्हाला कुणी सांगितलं की ते युवराज अजय सिंह आहेत? अहो स्वतः त्यांनीच मला सांगितलं. अजय सिंह? हो असंच त्यांनी आपलं नाव मला सांगितलं. काय बोलताय चौधरी, केवळ नाव सारखं असलं म्हणून? बरोबर आहे तुमचं. नुसतं नावच नाही प्रधानजी, त्यांना पाहताच महाराजांची आठवण आली. तेच रूप, तोच रंग, तोच राजबिंडा चेहरा. चौधरी पुष्कळ झालं त्यांचं वर्णन, कुठे आहे कुठे तो? हॉटेल सम्राट मध्ये उतरले ते. हॉटेल सम्राट? हा नेमका महाराजांच्या निधनानंतरच इथे कसा उगवला? काय अर्थ होता याचा? प्रधानजी मालूस अरे, तुम्ही जातीनं जाऊन लक्ष घाला, पण लक्षात ठेवा सबुरीनं आणि शहाणपणानं. काळजी नसावी. गोंद्या, ए गोंद्या जी, श्रीमंत अजय सिंह कुठल्या रूम मध्ये उतरलेत? ते सात नंबर मध्ये उतरले. बोलू का त्यास? काय नको, आपणच भेटूया त्यांना. चला चला चला. हॅलो, हा काय रे गोंद्या? कोण? सरदार मालूस रे. सरदार मालूस रे? विजा, अरे तो बेवडे पाटील पोलिसात जाणार होता ना, सरदाराकडे कसा गेला तो? जाऊन द्यात काय, आता माझी वाट लागणार. अरे घाबरतो काय, हाडाचे ऍक्टर आहोत आपण. दारूकडे चल. मी नाही. का घाबरलास? याला घाबरट. मी घाबरलोय. आता उघडतो चल. नाही मी नाही. घाबरतो काय, मी बघ कसा उघडतो बघ. मी ऍक्टर यार, विशे बॉर्न ऍक्टिंग नो. नो ओपन टू डोर माय विंडो, कम इन. नमस्कार. नमस्कार कसला करताय इथे? याची तुमची हिम्मत कशी झाली? अरे बापरे, हाऊ डेअर यू. या ना, या तात्या. आत्या आत्या. या ना, कोणाचं काय कळत नाही. या ना, बी कम्फर्टेबल, बी कम्फर्टेबल ऑन माय ग्राउंड सीन. सिट डाऊन. नक्की तेच. नक्की का? काय नक्की ते? काय नक्की ते? आम्ही कोण आहोत याची तुम्हाला कल्पना आहे की नाही? आम्हाला पूर्ण कल्पना आहे युवराज. हुबेहूब महाराजांचं स्वरूप, शंकाच नाही. खरं आहे तुमचं, पण जरा चाचपून बघूया. मोठ्यानं बोललं तरी चालेल. आपण यांचे कोण? मी भाऊ. भाऊ? भाऊ होणार युवराज. पण युवराजाला भाऊ कसा? भाऊ नंतर झाला असेल. हो पण नंतर भाऊ होईलच कसा? मोठ्यानं बोललं तरी चालेल. भाऊ म्हणजे माई भाऊ. माई भाऊ? पण युवराजांचे वडील? असतो काय दुःख दाखवताय रे माझं? वडील आताच गेले. फार फार चांगले होते.
चांगले म्हणजे काय राजा माणूस होता राजा पाहिलं नुकतेच गेलेले राजे म्हणजे महाराजच सगळं कसं अगदी तंतोतंत जुळतंय शंकाच नाही नक्की युवराज मोठ्यानं बोललं तरी चालेल युवराज आपलं दर्शन झालं आम्ही धन्य झालो आम्ही धन्य झालो युवराज शंकाच नाही काय के देवी साक्षात युवराजच म्हणजे अगदी त्यांना बघितल्यानंतर महाराजांचंच भास होत हो ना इतकंच नाही तोच रंग तेच रूप तेच नाक तेच डोळे महाराजांसारखेच डोळे हो म्हणजे तो चकणा आहे छे 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 चकणे मात्र नाही मग हुबेहूब कशावरून म्हणताय तुम्ही हुबेहूब याचा अर्थ कैके देवी त्यांचं रूप हे राजबिंडच आहे काय मानू सर हो ना शिवाय त्याच्या सवयी देखील अगदी राजघराण्याला शोभतील अशाच आहे नक्की ते युवराजच असणार नाही तो युवराज असूच शकत नाही पण असेल तर मी त्याला वनवासात पाठवीन अहो काही काही म्हणतात मला मम्मी प्रधानजी तूर्त एक काम करा तुमच्या त्या राजबिंड्या युवराजाला संस्थांच्या गेस्ट हाऊस मध्ये घेऊन चला गोडीनं आणि गुलाबीनं आज्ञा काही काही देवी एक शब्दही बोलू नका पुष्कळ फसवलं तुम्ही आम्हाला तुम्ही कोण आहात हे पक्क समजले आम्हाला समजलंय सांग बघू कोण आहे मी तुम्ही युवराज अजय सिंह आहात काय लफडं सगळे मला युवराज काय म्हणतात अरे कारण तुम्ही खरे युवराज आहात अरे हिरा झाकला तरी त्याचं तेज कधी लपत नसतो युवराज अरे चंद्रपूरच्या जनतेनं आपल्या युवराजाला केव्हाच ओळखलंय आणि आता म्हणूनच तुम्हाला लॉज मध्ये मुळीच राहता येणार नाही संस्थानाच्या गेस्ट हाऊस मध्ये वाजत गाजत यावं लागेल युवराज अजय सिंहाचा विजा अरे घोरतोयस काय गाढवा घोरतोयस काय उठ रात्र वैरायची आहे राजा रात्र वैरायची आहे महाराज जरा खालत्या लेवल मध्ये बोला तेवढ्या वरच्या पट्टीत बोलणं तुम्हाला शोभत नाही मला लेवल केली तेल लावत इथे माझा जीव चाललाय त्या अंजूला जीव दिलायस ना तू मस्करी करू नको यार माझं काही खरं नाही माझं काही खरं नाही एवढ्यात घाबरलास एवढ्यात घाबरलास माझ्यावर विश्वास नाही तुझा म्हणजे मग आपण असं करू काय एक कोणरी चॅप्टर गुरु पकडूया त्याचा आपण गंडा बांधू मग तो आपला नवीन आयडिया देईल ते आपण फॉलो करू या बात काय डोकं दिलं देवाला तुला अरे गाढवा इथं गुरु कुठे मिळणार आहे तुला अरे मूर्खा इथे अमिताभ बच्चन आलाय आपल्या शेजारच्या रूम मध्ये उतरलाय तू काय दारू प्यायलास का नाही रे अरे अमिताभ बच्चन इथं कशा येईल काय डोकं आहे का तुझं काय अरे तुझी शपथ शूटिंग साठी आलाय तो अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन हिंदीतला अमिताभ बच्चन नाही रे मराठीतला अमिताभ बच्चन मराठीतला अमिताभ कोहन 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 अरे आपला लक्ष बेर्डे चल खरंच लक्ष बेर्डे इथे काय झाले अरे शूटिंगला आलाय आपल्या बाजूच्या रूम मध्ये उतरलाय लक्ष बेर्डे इथे आलाय मग चल जाऊया भेट चल ए तो बोलेल ना नीट अरे माझा चांगला ओळखीचा आहे तो आम्ही एका नाटकात काम केलंय कुठल्या कुठल्या आले बाबा चाळीस चोर शाबाश तो आले बाबा मी चाळीस वा चोर चला चल चल पत्ते घे बरोबर पत्ते ऍड्रेस रे तो ग्रीटिंग पाठवतो ना नेहमी चल चल किती उतरला झाला पण विजय तुझी त्याची ओळख आहे राहून दे हरा मी देखो खाली लक्ष का देखो ए लक्षा मार काय त्याला मारेल तुम्हाला ए बेरडे घबरे ओळख आहे यार मग कसं करायचं टिंग डॉंग टिंग डॉंग हे काय कॉमेडी ऍक्टर आहे त्याची बेल अशी असते टिंग डॉंग टिंग डॉंग नमस्कार 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 काय पाहिजे तुम्हाला आम्हाला बेरडे ना भेटायचे बेरडे साहेब भेट येणार नाही तुम्हाला मित्र आहे मी त्याचा सगळेजण असे सांगत असतात नाही हो खरंच मित्र आहे मी त्याचा बघा ते रात्रभर शूटिंग करून आले झोपलेत कुणालाही भेटणार नाही चला केस गळायला माणूस काय ओळख आहे तुझी सॉलिड काय आदरात इतके केले जवळजवळ पायताना मारले तुला आणि मला असू द्या असू एवढे काय मस्करी करायला नको अरे लक्ष मला भेटला ना बघ माझ्या पैशात चाप येईल तू सॉलिड वोट आपली आयडिया काय झालं अंजू माझ्यावर तुझं खरंच प्रेम आहे का ग हो युवराज
मी होय समजा समज की मी युवराज नसलो तर असं कसं एक माणूस युवराज आहेच मुळी ते ठीक आहे ग पण समजा माझं युवराज पद उद्या गेलं तर आत्ता जसं प्रेम करतेस तसंच माझ्यावर करत राहशील अर्थात अंजू
पंड गुड 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 ना कड़ा बड़ा न कड़ा धा गज बड़ा नाकड़ डोर विंडो अप डोर ओपन एयरलेस मैन विल कम आउट टिंग डोंग टिंग क्या होना मद्रास मद्रास प्रोड्यूसर अब मोरुचि मावजा विजय कुमार उन्नी कृष्णना मद्रास प्रोड्यूसर मराठी फिल्म फॉर्म करतो अब टैक्स रिटर्न आवरेट लक्ष्मीकांत बेरडे को साइन करतो दा देखो हाँ सब अभी थके हुए तेजे अयो ना अयो मुर्गा मुर्गा आई मिला लक्ष्य अन्ना जी पिल्ला अमित अब खुला उंगला बुत फूक चुमड़ा दोच का होगा साहब जरा ठहरो इगला वगड़ा दोच का मेंदू फाकड़ा नो अरे माफ करना गलती हो गई कान उंगड़ा आप सीधा अंदर चलो चलो यामा आंध्र प्रदेश में धूप फाकड़ा याना साहब बेटा ले ले कौन है गुड मॉर्निंग आई एम पी टू सर रामानाडू प्रोड्यूसर फ्रॉम मद्रास सुबह नावड़े ने बेड़े गुड मॉर्निंग बेड़े साहब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रोड्यूसर टी रामाराव रंगाराव अयो रामा मद्रास यस यस मद्रास प्रोड्यूसर पीए अयो रामा मद्रास ये 40 वर्ष कुठे गेला रे आपण कोण मी पण येरडप्पा येरडप्पा म्हणजे पांढरा मद्राशी अजय 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 विजय ही काय भानगड अरे बाबा मोठी भानगड आहे म्हणून तुझा सल्ला घ्यायला मी इथं भानगडी करा सल्ला घ्यायला माझ्याकडे आले ही असले कपडे घालून काय करणार तुझा तो पीए सोडायला तयार नाही आजकाल बरीच काम मागायला येतात ना म्हणून म्हणून त्याला सांगितलं मद्रास प्रोड्युसर अच्छा अच्छा हां पण सल्ला कसला पाहिजे सल्ला त्याच्याकडे आहे काय नाही काय बोलतात कळतच नाही त्यांना तरी कळतं की नाही कोणास ठाऊक अच्छा अशी भानगड आहे का इथं खरी पंचायत झाली पंचायत असली बिंदास होऊन जा युवराज अजय सिंह अरे पण मला अभिनय करायला जमेल का न जमायला काय झालं मन लावून अभिनय करायचा सगळं जमतंय बघा पण मला सांगा तुम्ही नक्की कशात पडलात म्हणजे म्हणजे प्रेमात पडलाय की पैशाच्या मोहात पडलाय नाही नाही आम्ही खरंच प्रेमात पडलोय अरे आम्ही मुळातच भिकारी माणसं आम्ही कशाला पैशाच्या आणि राजाच्या मोहात पडू नक्की सांगता ना तो हेड शपथ काय म्हणालास युवा थोडं शपथ हेच म्हणतोय मी सांगतो तसं करा अभिनय मन लावून करा त्यामध्ये घुसून जा कसं कस कस हे असं दाखवतोय ना ताळ्या सृष्टीची उलटा पालक तर झाली नाही ना मुंग्यानी मेरू पर्वत तर गेला नाही ना वडवाना आणि समुद्र तर गेला नाही ना मग आम्ही सजे काय नशिबी काय ताळ्या मनाचा मानी मस्तकाचा संतापी क्रूर कर्दन काळ तू तब्येतीने जरी सीधा असलास तरी अकलेने मात्र अर्धान निपजलास माणसाची पार पुकलास संगतीची ओळख विसरलास भले भले चिरडलेस खोटे मात्र कंठी लावलेस काल चक्राला क्षमा मंजूर नाही तुला सजा फरमावीत आहोत देहांताची मर धर्मांतर नको असेल तर दुश्मनाच्या दारी कुत्र्याच्या मौतीनं हडहड करून मेल हडहड करून मेल ताळ्या ताळ्या नमस्कार नमस्कार कुठं बघतो हे आहे हे आहे आई कुठे गेली आई सृष्टीची उलथापाल करायला गेली नाही ना ए मुंग्याने आखा मेरू पर्वत गेला नाही ना वडवाळा नाक समुद्र गेला नाही ना मग आम्ही जसे कमनशिबी का आहे कुठं बघतो काय कळत नाही नमस्कार 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 सृष्टीची उलथापाल तर झाली नाही ना मुंग्याने नेहरू पर्वत तर गेला नाही ना मग मग आम्ही असे कम नशिबी का वा 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 लक्षा ग्रे यालाच म्हणतात ऍक्टिंग ही ऍक्टिंग मन लावून करायची मनात पाप न ठेवता विजय राजे अजय राजे
जा कामाला लागा. हा पण या लक्षाचं नाव राखा, याचं भलतच काहीतरी कराल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ध्या रात्री तुम्हाला कधीही माझी गरज लागली तर हा गुरु तुमच्या मदतीला हजर आहे. वा 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 वा, गुरुदेव आहे ना महा, लक्षाय महा, कामाचं पहा. चला चला. या युवराज अजय सिंह या. गोंध्या ते सामान घेऊन ये. चल या. काय दगड आहे. हे चंद्रपूर संस्थानचं गेस्ट हाऊस. हॅलो चल छान आहे. कितीला पडलं? या 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 याव या याव याव राजकुमार याव या. हा पहिला दिवाणखाना हा महाराजांनी स्वतः बनवून घेतलाय. अच्छा वा 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 वा, छान आहे छान आहे छान आहे. आता आपल्या बापाचाच माल आहे. युवराज छान जरा आपल्या दर्जेला शोभेला सवागा. प्लीज स्टँड टू युअर लाइफ. जरा आपण तिकडे चला. तिकडे काय आहे? तिकडे देवघर आहे. देवघर आहे का? युवराज याव याव. बॅगा घेऊन देवघरात येतो की काय? तुम्ही दोघं इथेच थांबा. तू थांबा. अजय सिंह हे राजघराण्याचं कुलदैवत व्याघ्रेश्वर. हो का? नमस्कार करा. तुम्ही माझ्या बरोबर वाद घालू नका, मला बघू दे कोण आहे. नाही पण लहानपणी प्रथम मला काय बोल करायचं माहिती. तुम्ही ऐकून घ्या युवराज माझं. टोपी आले काम करा नसतं झालं माझं. छान छान बरोबर आहे ना रे. मजा आली यार, बऱ्याच दिवसांनी असं बोचायला मिळालं. तर काय हो त्या प्रताप सिंहाची तर अगदी फार बोबडी झाली. बोबडी? अरे त्या कैकेची बोबडी बघायला पाहिजे होती. फार हवा टाईट. पण आयडिया आपली बरं का बॉस? पर त्याच्यामुळं तुम्ही राजात अशी त्यांची गॅरंटीच पटली. हे सगळं माझ्या राजबिंड्या चेहऱ्यामुळे शक्य झालंय, लक्षात ठेवा. हा नुसता चेहराच नाही ओ ऍक्टिंग तुम्ही लय भारी केली राव. मग युवराजाचं बेरिंग कसं घट्ट पकडून ठेवलं ते है ना, पकडून ठेवलं ते बेरिंग. जरा लूज सोडा सोडा. अरे मागचं बेरिंग माझं होतं खरे म्हटलं. हा समजा खरे. पण मला सांगा हे नाटक आणखी किती दिवस चालणार? आताचा पहिला अंक सुरू झालाय. म्हणजे अजून दोन अंक शिल्लक आहेत. अजून दोन अंक? हे बाबा हे सगळं आपल्या अंगाशी नाही येणार. अरे यू दोन मरो यार. काय दोन वरो? काय वरीज वरीज नको. अरे वेन आय एम देअर डोंट डू लिव्हर. डोंट डू लिव्हर म्हणजे तू काळजी करू नकोस. तुमचं इंग्लिश जाम कच्च आहे. ओके ओके. तो युवराज वेडा आहे, फार वेडा आहे तो. मम्मी साहेब अहो त्या दिवशी त्यानं बोचकारला आम्हाला, रक्त काढलं आमचं. पण कैके देवी लहानपणी प्रतापसिंह खरंच का बोचकारित? अरे मूर्खासारखं काहीतरी विचारू नका. चुकलं चुकलं. 20 वर्षापूर्वीचा आता आम्हाला धड आठवत सुद्धा नाहीये. पण त्यानं मात्र ते नेमकं लक्षात ठेवलं होय की नाही? काही असो पण तो महाराज अमरसिंहाचा मुलगा याबद्दल अजून आमची खात्री पटत नाहीये. नाही पण आम्हाला मात्र 100% खात्री आहे. हो तुमची झाली असली तरी याची कुठेही वाच्यता होता कामा नये. युवराज गावात आले त्याचा कुठेही बबरा होता कामा नये. कळलं? तो अगोदरच झाले काही काही देवी. कुणी केला? काही पण नाही, गावात सगळीकडे चर्चा चालू आहे. युवराज यांच्या दर्शनासाठी लोकांच्या झुंडीत झुंडी येत आहेत. काय
नमस्कार 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 अरे अरे बरीच मंडळी आले सकाळी सकाळी कसं काय येणं गेलं युवराज आमच्या लई तक्रारी आहेत तक्रारी कोणाबद्दल प्रताप सिंहाबद्दल प्रताप हा म्हणजे मी त्याला भोसकारलं तो काय मजा आली तिला जरा बेरिंग पुढे बोला एवढ्यान का होईल युवराज त्या प्रताप सिंहानं नुसतं आम्हाला भांडावलं सोडले आमच्या जमिनी बळकवल्या बेकायदेशीर कुत्ते बांधले राजघराण्यातला आहेत म्हणून आम्ही गप्प बसतो त्यांचं पोलीस मी काय करत नाही आता आपणच काय ते करावं पोलीस काय करू शकत नाही तर मी काय करणार मी काय खराब खरंय तुमचं म्हणणं खरंय तर चंद्रपूरच्या माझ्या बंधू भगिनीनं भगिनीनं भाषणाची सवय ना बंधून प्रताप सिंहाचा पूर्ण बंदोबस्त केला जाईल असं युवराजांच्या वतीनं मी आपल्याला आश्वासन देतो युवराजांचा दमाल जेवलात नाही ना चला घरी चला चला युवराज विचार काय बाबा तुझा अरे वेड्या हिरो होण्याची सॉलिड संधी आली आहे रिअल लाईफ मध्ये आपण हिरो आणि प्रताप सिंग व्हिलन ते काय ढिशम बिशम तू करा मी त्याच्या वाटेला जाणार नाही डेंजर माणूस आहे तो हाड आपण भी कुछ काम नाही म्हणजे जरा त्याला आवाज द्यायचा ऐक होई मायकलाल ते प्रताप सिंग जे जमीन पे तूने पाप की बस्ती बसा रखी है वो कल सुबह 11 बजे तक खाली होनी चाहिए याद रखना कल सुबह 11 बजे अकरा वाजले संभा येतील कधी परगावायचे असतील तर येतील अरे आता कशाला येतील ते ऍम्ब्युलन्स आणली बरं झालं कुठं कुत्ता तो बघा तिथे कुत्ता त्याला कुत्ता म्हणतात काय विजय आपण खरंच करायचे मारामारी मारामारी खरंच करायचे का तुम डराव मत चल मेरे साथ राम श्री राम जय राम श्री राम काय करायचं संभा अरे ही दोघे एका फाईटिंग भी नाही कराय रे हे युवराज आहे म्हणतात अरे यांच्या अंगावर हात टाकला तर पब्लिक फाळून खाईल आपल्याला बरोबर आहे तुझं म्हणणं क्षमा करा काय फायटी व्हायला हवे नाही युवराज आम्ही फाईट नाही करू शकत तुमच्या बरोबर काय करू शकत नाही करू काय शकत नाही हा फायटिंगचा सीन आहे फायटिंग ही व्हायलाच हवी अरे कर फाईट कर आम्ही नाही फाईट करू शकत तुमच्या अरे करायची नाही अरे मग ऍम्ब्युलन्स फुकून आणली नाही तर काय 550 रुपये भाडे कमावून या फायटिंग ही व्हायलाच हवे ओके हो म्हणतोय दुखताय इथे दुखताय दुखतोय दुखतोय अरे अरे युवराज मारायला चला लागते रे
तुझा बैलाला ढोल तुझा नानाची कपरे आता ये तिला बंदूक म्हणतात याला द्राक्ष म्हणतात मी म्हंटल याला बंदूक म्हणतात असे दाखवायला आणली मस्त आहे पडलो माझं द्राक्ष सांगायला आलोय तुला यापुढे एक तर तू तरी थराशील नाही तर मी तरी मग तूच राहत खामोश तुम्ही सारखे ओरडता का हो मी आज इथून सोक्षमोक्ष लावल्याशिवाय जाणारच नाहीये कसला सोक्षमोक्ष तुम्हारा जामर सिंह आणि राणी सावित्री देवींचा मुलगा आहेस काय बोल ऐक बोल कुठे आहे तुझी आई अग आई गा हीच कुठे आहे आई ना आई गावाला आहे हे बघ तिला तार करून बोलवून घे त्या इथं आल्यानंतरच तुझ्याविषयी काय तो सोक्षमोक्ष लागेल एक लक्षात ठेव सात दिवसाच्या आत राणी सावित्री देवी इथं हजर झाल्या नाहीत तर गाठ या प्रताप सिंहाशी आहे तुझी जातो मी बघ बघ त्याचा भारत भूषण झालाय काय युवराजाचं बेरिंग गळलं वाटत रे चाचा काय घाबरलं नाही काय घाबरायचं बेरिंग घेतले अहो म्हणजे परदीप कोण झाला मला की काय सांगता काय मला तो वाटलो पार यांची टरकलीच म्हणून तुला वाटतंय काय त्याची पार टरकलीच होती अरे एवढ्या जवळ कधी बंदूक पाहिलंय त्यानं वय ना आणि ती बी खरी कशाला घाबरते तुम्ही आजीराव निस्त भुसगाव राहते भुसगाव राहते ठीक आहे पण तू काय म्हणाला ऐकलंस ना आई दाखव नाही ते श्राद्ध कर आता कुठून दाखवायचं श्राद्ध आई मग घ्या की बोलाव हे काय त्याला माझी आई नकोय त्याला राणी सावित्री देवी हवी आहे आता राणी सावित्री देवी कुठून आणायची मग आता हो आता हो काय आता मुंबई बॅक टू पॅव्हिलियन जी मुंबईला आता परत जायचं म्हणजे कंटाळा येणार आहे युवराजाचं ऍक्टिंग करायला कशी मजा येते ओ युवराज नाही मग आता राणी सावित्री तुझी ऍक्टिंग कोण मी करणार काय आयडिया काय रे काय सावित्री देवी तूच हो आहे ना सावित्री देवी वेळ लागलाय का तुम्हाला काय झालं जमणार नाही आपल्याला अरे अरे आई यार विजय असं काय करतो तू जर मोरूची मावशी करू शकतो मग सावित्री देवी का करू शकणार नाही सांगायला आईला लय भांडणाड आयडिया बरं का मी मावशी करताना कोणाला संशय आला ना तर मी पण रस्त्यावर फिरेन सॉलिड अरे कशाला काळजी करतो कशाला काळजी करतो अरे तुझ्या मावशीच्या सोंगानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलाय एकदा एका अर्बन याला मागणी घातली होती वय म्हणला का काय त्याला वय वय नाही खरे खरे असे सांगतो बघ विजय तू जर सावित्री देवी बनू शकलास ना तर काय तर हा तुझं नाव डायरेक्ट गिलीज बुकात जाईल स्त्री वेशात जास्तीत जास्त काळ वावरलेला पुरुष कलावंत म्हणून भैयाजी एक लिटर जास्त देना मी भैया नाही भैया नाही मी विजय विजय कोण विजय अहो मी चंद्रपूर आलोय विजय कुमार मला भेटे साहेबांना भेटायचंय अहो ही काय भेटायची वेळ आहे दोन तासांनी कोण विजय कुमार म्हणे काय दोन दोन शिफ्ट करून थकून बसलं कडक काळजी नाही कोणाला मुंबईत अतिरेक्यांचा गोंधळ सकाळ सकाळ घुसरून गुरुदेव गुरुदेव तू ऐकतो मला वाटलं अतिरेकी अगं याला ओळखलं नाही तू ओळखलं नाही अगं ते चंद्रपूरचं नाटक सांगितलं ते त्यातला हिरो काय अशा लोकांच्याकडे कानाडोळा करतेस तुला सकाळी सकाळी चहा चालतो ना म्हणजे नाही आपलं विचारलं हिरो म्हणून अरे हिरो बिरो सोड यार इथे हिरोन व्हायची पाय आली काय झालं नाही तू सांगितल्याप्रमाणे अजय सिंहला युवराज केलं बरोबर आता त्याच्या मातोश्रीला हजर करा म्हणे मातोश्री बापरे भानगडच आहे मग त्यात नसलेले भानगड मातोश्री मिळाले तूच कर मातोश्री मी नाही यार अरे मागे नाटकात नाही का मुरीची मावशी केली होतीस केली होतीस की नाही मावशी तशी मातोश्री करायची त्यात काय ते नाटक होतं इथे काय भिंग वगैरे फुटलं असं कसं फुटेल त्यावेळी फुटलं होतं का बाईचा वेश घेऊन बायकांना फिरवलं असते हळदी कुंकवाला गेल्यानंतर कुठल्या बाईंनी तुला ओळखलं होतं का ओळखलं होतं
नाही ना मी इथे इथे अरे धाडस करायला पाहिजे आजकाल जगात धाडस केल्याशिवाय काहीच गोष्ट होत नाही तुझं हे ठाम मत आहे ठाम मत असल्याशिवाय लक्ष कधीच बोलत नाही शाबास लक्ष आता चहा पाण्याचा प्रोग्राम कॅन्सल पद्मा चहा कॅन्सल ताबडतोब गाडी पकडून चंद्रपूरला जातो आणि अजय सिंहाच्या मागे राणी देवी म्हणून उभा राहतो क्या बात आहे जय लक्ष्य नमः आता जा की आई कुठं सावित्री देवी आता जास्त तिष्ठत बसण्याची आमची इच्छा नाहीये थोडं सबुरीनं घ्यावं कैके देवी अहो सावित्री देवी आणण्यासाठी काल विजय कुमार स्वतः जातीने गेले होते आणि रात्री ते इथून पोहोचलेही आहेत आता कुठल्याही क्षणी त्या प्रकट होतील कुठून प्रकट होणार आहेत हत्तीवरून येणार आहेत कामातून प्रकट होणार आहेत उगाच त्रागा करू नका हा पेपर वाचा मम्मी हॅलो हॅलो एव्हरीबडी नमस्कार 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 राणी साहेब चंद्रपूर संस्थानच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो इफ आय नॉट मिस्टेकन प्रधान जी येस ओ माय आई एम एक्सट्रीमली सॉरी बिकॉज फॉर लास्ट 10 इयर्स आय वॉज इन लंडन कॅनडा अमेरिका कणकवली कुड हॅव यु नो दॅट्स व्हाय फॉर एव्हरीथिंग माय गॉड माय गॉड केसाची सुतार फेणी झाली दातारची फणी झाली तरी चेहऱ्यावरच ते चाळी तसंच बापरे हा गुडगुडीत चेहरा कोणाचा सरदार मालूस रे वा 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 सुपकेदार मिश्रा फारच कळडे होत चालले तुमच्या राणी साहेब ओ सरदार मुतपेकर बस मा बस हॅलो काय हो राणी साहेब तुमच्या आणि विजयच्या चेहऱ्यामध्ये एवढं साम्य कसं काय झालं मी सांगतो तू कशाला सांगतोस मी सांगतो नाही नाही सांगते सांगते त्याच काय आलं मी सारखी बाहेर म्हणजे फॉरेनला असल्यामुळे ना व्याकरण इज व्हेरी पॉर ग्राम 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 इज व्हेरी पॉर त्याच काय झालं विजयचा बाप आहे ना हा मात्र सावत्र भाऊ मी त्याची सख्खी बहीण त्याचा भावाचा मुलगा जो आला ना तो त्याच्या वळणार गेला आणि हा माझ्या वळणार आला त्याचा बाप आणि याचा बाप दोघांच्या केसात साम्य होत आणि मग त्या चुलत भाऊ झाला ना मग आजोबा आला आजोबा करताना मग बापाचा बापाचा करताना मग चुलत भाऊ आला मग संपलं समजलं हो समजलं 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 समज प्रधानजी या खऱ्या राणी सावित्री देवी कशावरून पेपर देऊ का वाचायला परत मम्मी प्रधानजी कोण धटिंगण हा धटिंगण नाहीये हा आमचा कुलदीपक प्रताप सिंह आहे हे मार्की मैस कोण त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटा रेमंबा कुणाला मार्की मैस म्हणते का कुणाला मार्की मैस म्हणते मस म्हटलं तुझा बरं अपमान होईल अगं मेले त्या म्हशीचा अपमान होईल राणी राणी तुला सांगून ठेवते याच्या पुढे एक शब्द जास्त बोलशील ना तर holding hand of old lady see baka kashi urte baka bhai kanje bhangade apan banat rahe kay bhai hai nahi kay majhe avru mara mari kar bak are mi kay bhai hai ha ashi tashi bhai hai ka ha come on get lost here ha she what a senseless woman white tin of old lady come on here all hot climate in my head are baap re aya kay dhamal बरी खोड मोडली त्या कैकईची मी तर म्हणते पप्पा राणी साहेबांनी त्या कैकईचा हात मोडूनच टाकायला पाहिजे होता हो खरंच हात मोडलेच असते ओ काय राणी साहेबांची ती ताकद
काय त्यांचे ते मजबूत बाहू? काय राणी साहेबांचे बाहू चक्क मजबूत आहेत? अगं नुसते बाहूच नाही, अख्ख्या राणी साहेबच ठणठणीत आहेत. अगं तडप अशी की पुरुषाने लाजावं आणि सौंदर्य असं की अप्सराने झरावं. इतक्या सुंदर आहेत राणी साहेब, कशा दिसतात त्या? मी राणी साहेबांना बघितलं आणि मला तुझ्या आईची आठवण झाली. तिचे हात सुद्धा असे सणसणीत होते. काय सांगताय काय पप्पा? खरंच मला तर कधी एकदा राणी साहेबांना भेटेन असं झालंय. मला सुद्धा. मी जाऊन येते. काय दुख पडलंय? मासाहेब ही अंजू. नमस्कार. ही अंजू का? आमच्या आजीची कुचु कुचु. अले लबा ये ना. बस ना, बस. तू त्या साइडला, त्या साइडला तू ये. अय्या राणी साहेब, तुमचा चेहरा डिटो विजय सारखा कसा? आम्ही दोघं एक नाही का? मी सांगतो, मी सांगतो काय झालं माहितीये का? तू कायला सांगतोस? मी सांगतो ना. ग्राम प्रॉब्लेम. ग्राम सांगते बरं का? काय झालं, विजयचा बाप आहे ना हा माझा सावत्र भाऊ, मी त्याची सख्खी बहीण. त्यानं बापाचा चेहरा घेतला, मी आईचा घेतला, मग मामेवाला, मामेवाला नंतर आतेभाऊ जन्म झाला, मग आजोबा आला, आजोबा. बरोबर, बाकीचं मी तुला नंतर सांगतो बागेत. अंजू. ए अंजू. अरे वा, माझी मंजू आली वाटत. माझ्या विजूची मंजू आली वाटत. विजयची मंजू. विजय तू? हा कुठला विजय? ही माझी आई आहे. क्षणभर मला वाटलं विजय साडी नेसून आलाय. राणी साहेब, माझा विजय कुठे? खूप प्रेम करतेस त्याच्या सारखं, आपलं विजू विजू करतेस. आवडतो ना तुला तो? लबाड कुठली? तुम्ही तुम्ही विजयला का नाही घेऊन आलात? त्याची एक्झाम सुरू आहे. सिटिंग 9 times for SSC बोर्ड, यु नो. असं सारखं विजू विजू नाही करायचं. अशी जवळ ये ना, आता माझ्याकडेच बघत बस. माझ्या तर तुला तुझा विजय दिसेल. हा अय्या, काय झालं? माझे पप्पा खरंच सांगत होते. काय ते? माझ्या आईचे हातही अगदी असेच सणसणीत होते. आज माझी आई असती तर. आई! काय साक्षात राणी सावित्री देवी आणि युवराज अजय सिंह? दॅट्स वंडरफुल. दॅट्स नॉट एट ऑल वंडरफुल. म्हणजे ती राणी सावित्री देवी आणि तो युवराज, दोघही लफंगे. माफ करा प्रताप सिंह, पण आता हे सारं ठरवण्याचा अधिकार फक्त विश्वस्त मंडळाचा आहे. कोकाटे साहेब, ती राणी असणं शक्यच नाही. कशावरून? अहो, राजघराण्यातलीच ती प्रत्यक्ष आमच्याशी झोंबाझोंबी करते. झोंबाझोंबी? हो. नाही म्हणजे आता माफ करा काही काही देवी, खरं तर झोंबाझोंबीला सुरुवात आपण केली होती. आता त्या थोड्याच्या तुम्हाला भारी पडल्या एवढं मात्र करा. माणूस अरे. कोकाटे साहेब, आम्ही पाहिलेली राजा अमरसिंहाची पत्नी आणि ही स्त्री, अहो यांच्यात काहीच साम्य नाहीये. पण काय काय देवी, 20 वर्षात बराच फरक पडू शकतो. विशेष बाई माणसामध्ये ते तुम्ही आम्हाला शिकू नका. मग काय काय देवी, तुम्ही त्याला गेस्ट हाऊसवर बोलावण्याची घाई केली की कशासाठी? आणि आता तर चंद्रपूरच्या जनतेने त्याला स्वीकारलेला आहे. मग आता आपला काय विचार आहे? तो लफंग आहे की खरा आहे याची शहानिशा होईपर्यंत तो चंद्रपूरच्या गेस्ट हाऊस मध्येच राहील. मी सांगतो तुम्हाला, तो युवराज लफंगाच आहे. तो लफंगा असला तर त्याची रवानगी तुरुंगात होईल, पण जर तो खरा असला तर चंद्रपूरचा राजा तोच होईल. नाही, तो चंद्रपूरचा राजा होणार नाही. मला राजा व्हायचंय. मलाच व्हायचंय राजा. आय राम, आय गाय दमोला बाई या म्हाताऱ्यानं मला. राणी सरकार कोंबला. मी आत येऊ का? थांबा थांबा,
बापरे येऊ का याना येऊ राणी सरकार तुमच्यासाठी खास काश्मीरहून सफरचंद मागवले घ्या ना शावा घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना आता नका लागू घ्या ना कशी घेऊ मी कशी घेत आहे कसा सांगू माझा प्रॉब्लेम तुम्हाला कसं सांगते प्रॉब्लेम सांगितलं तर गोड व्हायचा नाही काय गोड आहात तुम्ही चपाच्याना सारखे गोड मग घ्या ना आउच आउच काय झालं काय झालं क्रॅम 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 काळजी करू नका काळजी करू नका वा 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 राणी सरकारांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं बरं आता उठा बरं वाटलं ना एकदम बरं वाटलं वा 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 तुमच्या हाताला काय गुण आहे हो काहीतरीच काय तुम्ही हाताळू आहात का हाताळू मग माझ्या हाताने सफरचंद घ्या ना बरं बाबा आता कसं वाटलं मस्त वाटलं म्हणे का आता किती माळू हात हो राणी सरकार जातो माय गुडनेस दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी येस चंद्रपूर मध्ये असं काही घडेल याची मला कल्पना नव्हती हो ना आणि कमिशनर साहेब जे घडलं ना ते मला अगदी अनपेक्षित होत कुकाटे तुमच्या त्या नाटक सिनेमात दाखवतात ते कधी कधी प्रत्यक्षातही घडतं म्हणायचं तसं घडलं खर आणि आता नाटकाचा दुसरा अंक सुरू झालाय पण मला एक सांगा कुकाटे ते मायले खरे की तो ते हे ठरवणं इतकं अवघड आहे तसं अजिबात अवघड नाही पण कमिशनर साहेब अशा तोत्या प्रकरणात जरा जपूनच काम करावं लागतं व्हाय सो अहो पानिपतच्या युद्धानंतर सदाशिवराव पुन्हा उतरला होता पण तो तोत्या होता तेव्हा नानासारख्या धुरंधराची सुद्धा पंचायत झाली होती वा वा कोकाटे म्हणजे या प्रकरणात नाना फडणीस बनण्याचा तुम्हालाही चान्स आहे तर पण तुमचा काय अंदाज आहे ते खरे असू शकतील युवराजाबद्दल तशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही म्हणजे म्हणजे असं काही लोकांना का होईना पण अजय सिंहचा चेहरा राजघराण्यातला का वाटला याचा शोध घ्यावा लागेल त्याचप्रमाणे त्याची आई म्हणजे 20 वर्षापूर्वी चंद्रपूर सोडलेली सावित्री देवी तर नव्हे याची खात्री करून घ्यावी लागेल ओके डू इट युअर वे पण त्या कैकेयी बद्दल तुम्हाला जपून असायला हवं हो अगदी अगदी कमिशनर साहेब अहो त्या महामायेचं नाव ऐकल्यापासून मी तिच्या बाबतीत अगदी पुरेसा सावध आहे दॅट्स गुड बेस्ट ऑफ लक टू यू थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर अरे अरे तुम्ही गरीब हो परवा तो 3 लाखाचा प्लॉट विकला त्याचा अंजू तुम्हाला काही बोलली वाटत नाही अंजू नाही बोलली ज्याला तुम्ही विकलात त्यानेच मला येऊन सांगितलं फुकटचा प्लॉट 3 लाखाला विकलात बराच पैसा मिळाला नाही आमचा काय विचार केलात की नाही नाही त्याची तुम्ही चिंता करू नका काही काही देवीना आम्ही 60% देतोच तुम्हाला आम्ही 10% देऊ मग नो प्रॉब्लेम बरं प्रधानजी तुमचं काय युवराज माझ्याकडे फक्त देवस्थान आहेत चिल्लर तेवढी जमा होते आणि आजकाल बरेचसे लोक नास्तिक व्हायला लागले युवराज अच्छा प्रधानजी ते मटक्याची अड्डी आणि बेटिंग शिव 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 युवराज आजकाल सगळे धंदे बंद झाले आहेत बंद झाले हो सुरू करा फक्त देवस्थानात सुरू करू नका म्हणजे झालं काय त्यामुळे रोजगार वाढतो फक्त आमचं बघा म्हणजे झालं सांगायची गरजच नाही युवराज महिन्याच्या महिन्याला 10% घरपोच तेवढं गरीबाकडे लक्ष ठेवा गरीबाकडे हो तुमच्यासारख्या गरीब माणसाकडे आम्ही लक्ष ठेवायलाच पाहिजे त्याशिवाय आम्ही श्रीमंत कसे काय होणार नाही का श्रीमंत बस 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 नमस्कार करायची काही गरज नाही फक्त टक्केवारी लक्षात ठेवा जरूर या आता या आम्ही ठेवतो हा लक्ष चला महिन्याचे 20% पक्के झाले झोपायला आता हरकत नाही काय वाटेल ते बोलू नका हा अजय त्यातला मुळीच नाहीये तो त्यातलाच आहे अगं त्या काही काही देवीचं 60% भागत होत पण हा 10 मागतोय आता तर माझी पक्की खात्री आहे की हा चंद्रपूरच्या राजघराण्यातलाच आहे शक्यच नाही मी सांगते त्या दूरधनाला जसे सगळे दुष्ट दिसायचे ना तसे तुम्हाला सगळे भ्रष्ट दिसतात भ्रष्ट भ्रष्टाचार्य आहे हा भ्रष्टाचार्य त्या प्रधानजीना विचार तेही 10% सुटलेले नाही तुम्ही किती वाईट बोलात ना तरी माझं अजयवरचं प्रेम 1% सुद्धा कमी होणार नाही
करू नकोस, करू नकोस ग बाई, करू नकोस। उलट 7% दहा टक्क्यापर्यंत वाढव, माझी पक्की खात्री आहे तो 10% पटणारच नाही बाबा। अगं घरातला पैसा घरात राहण्याचा मला हा एकच उपाय सुचतोय, चमारी राजा होण्याचं नशिबात नाही, निदान राजाचा सासरा तरी होऊ दे काय। बाबा आम्ही नाही जा। लाजण्यात वेळ घालू नका, कामाला लागा, तू त्याला पटव, मी राणी साहेबांना पटवतो। नाही म्हणजे तुझ्या लग्नाबद्दल बोलतो। अगं वरमाईला सुद्धा हल्ली मस्का लावावा लागतो, वरिष्ठांना मस्का लावण्याचं आयुष्य गेलं आमचं, चामारी माळूसले नाव लावायची सुद्धा सोय राहिली नाही। ए आजा सिगरेट आण जरा। अरे बाबा जरा नीट बाई सारखा बस, राहून दे रे कोणत्या तोपर्यंत जरा पुरुष सारखा बसतो। अशी ओढ अशी ओढ अशी ओढ, अगली लिपस्टिक लागते फिल्टरला, तू या साइडने ओढत जा ना। अरे 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 वाट, राणी साहेबांचा राणी साहेबांचा विजय असो। केवढा घाबरलो माहितीये, क्षमा असावी राणी साहेब। मी आता कोणाची वर्दी घेऊन आलास? नेहमीचे चंद्रपूरचे दोन डोंगळे आपल्या भेटीसाठी येत आहे। बापरे म्हणजे ते परत येईल की काय? नुसते येत नाही, येत मग चांगले हार आणि तुरे घेऊन येत आहे। हार आणि तुरे कशाला? हे पाहालेच। हॅपी बर्थडे टू यू राणी साहेब। काय ते? हॅपी बर्थडे टू यू राणी साहेब। वाढदिवस कोणाचा? असं काय करता राणी साहेब? तुमचा माझा हे काय बाबा माझा वाढदिवस तुम्हाला कोणी सांगितलं? मी सांगितलं राणी साहेब, शुभेच्छा पूर्वक दीर्घ मान। राणी साहेब तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप म्हणजे खूप शुभेच्छा। हे दादा राणी साहेब माझ्यातर्फे सुद्धा खूप म्हणजे खूप शुभेच्छा। असा गळ्यात हार घालायचा नसतो का? पुरुषांना स्त्रीच्या गळ्यात हार घालायचा असतो तर फक्त लग्नात। कालच आपल्या लग्नाच्या काय? नाही नाही म्हणजे राणी साहेब तुमच्या लग्नाच्या वाढदिवसा संबंधी आम्हाला कळलं। अच्छा अच्छा, पण ताबडतोब मस्का मारायला आलात? हो हो हो। नाही नाही नाही, मस्का मारायला नाही राणी साहेब, आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आलो। भावना कळल्यात तुमच्या भावना? आल्या आल्या, कसा गळ्यामध्ये हारच घातला लबाड कुठे? तुम्ही राहिलात ना? हारडी गुच्छ तिला आणि टोपली मला, हा माझा अपमान आहे, मी चाललो। अजा बिंडोक साला। राणी साहेब आपल्या आवाजाला काय झालं? क्षणभर तर वाटलं की कुणी पुरुषच बोलला म्हणून। हो ना वाटलं ना, वाटलं ना, त्याचं काय झालं? आजच सकस संगोपन मीच केलं, असं मला चित्त राहिले, त्यामुळे त्याची आई पण मीच आणि बाबा पण मीच। आता मुलाला बापाचा धाक नको का? मम्मी काय करायची कधी कधी पुरुष आवाज त्याला झापायची। आता मजा बघा तिकडे बघा। आजा काय बाबा? काय आई पाहिलं पाहिलं ना? अरे वा आई पण तुम्ही आणि बाबा पण तुम्ही, गंमतच आहे, टू इन वन। काय सांगताय का बाप्पा, तुम्ही हार घातलात राणी साहेबांना? खरं तर माझा तोच विचार होता, पण थोडक्यात गेल का? अगं वेडे, पुरुषाने स्त्रीच्या गळ्यात हार कधी घालायचा असतो? कधी लग्न असं त्या म्हणाले मी त्या असं म्हणाले त्या तुम्हाला? मी गेल्या गेल्या त्यांना म्हटलं, म्हटलं राणी साहेब आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहोत। त्यावर त्या म्हणाल्या म्हणाल्या पापा पापा लवकर सांगा ना काय म्हणाल्या। त्यावर त्या म्हणाल्या कळल्या तुमच्या भावना, आल्या आल्याच आमच्या गळ्यात हार अडकवल्यात ना बाळ कुठले। पप्पा पप्पा तुमचा विचार काय? तसला अजून विचार केलेला नाही मी, पण तुला नक्की सांग, राणी साहेबांना पाहिल्या बरोबर मला माझ्या बायकोची आठवण झाली, त्यांचे हात पाहिलेस सणसणीत। हो त्याच्यावर आईचे हातही असेच सणसणीत होते, आईचा खाल्लेला मार मला अजूनही आठवतोय। तुलाच काय मला देखील आठवतोय, आज माझी आई असती तर, आज माझी बायको असती तर। उगी उगी पप्पा रडू नका, आपण दोघही राणी साहेबांकडे बघून समाधान मानू। मी सुद्धा तेच ठरवलंय, ज्याप्रमाणे तुझ्या आईची दिवस रात्र मी सेवा करीत होतो तशी सेवा मी राणी साहेबांची करायचं ठरवलंय।
ही संधी मी दुसरा कोणालाही मिळू देणार नाही. नकाच देऊ. अगदी त्या मालोसराला सुद्धा. प्रधानजी, खरं सांगू का, तुम्ही आले केसाला जे काही कलप लावता ना, त्यामुळे तुम्ही फारच देखणे दिसता. थँक्यू. राणी साहेब, मी कसा दिसतो? आंघोळीचा तपेला असतो ना. असं म्हणेन का मी? राणी साहेब, माझ्या लायक काही सेवा असेल तर आपण नुसता हुकूम करा. राणी साहेबांची सेवा कशी करायची हे मला चांगलं ठाऊक आहे. राणी साहेब, मी आपली काय सेवा करू? नाही, खरं म्हणजे मी सांगणारच होते, कोणाला सांगू हाच प्रॉब्लेम आहे माझ्या. मला सांगा, मला सांग, मला सांग, मला सांग. असं म्हणायचं नाही, मी दोघा नाही सांगते. मला असं वाटतं. काय वाटत? असं वाटतं. काय वाटत? ही साडी काढून फेकून द्यावी. फेकून द्यावी? नाही, त्यासाठी नाही. माझ्याकडे एकच साडी, शिवाय ब्लाऊज पण बघा ना, असे कसे लूज झाले त्याला. राणी साहेबांकडे आणि एकच साडी? नाही नाही, तसं नाही. तसं माझ्याकडे जीन्स आहेत, जर्सीज आहेत, टिपो आहे, टी शर्ट आहेत. जस्ट बिकॉज आय वॉज लिव्हिंग इन फॉरेन, यू नो. आता तिकडची संस्कृती, आपली संस्कृती. आता या संस्थानात मी जीन घातली, तुम्हाला आवडेल का? नाही राणी साहेब, खरं सांगायचं तर मला जीनच आवडेल. मला मुळीच आवडणार नाही. अरे राणी साहेब, कशा सुंदर साडीमध्ये आल्या पाहिजे. भारतीय संस्कृती म्हणून काय आहे का नाही? राणी साहेब, मी मला साडी आणून देईन. नाही नाही, मी साडी आणून देणार. मी आणून देईन. मी आणून देणार. मी आणून देणार. मी आणून देणार. असं भांडायचं नाही सारखं सारखं. आधी पट्टी घ्या बघू. बर, पट्टी पट्टी पट्टी. माझ्या कल्पा, तुम्ही मला साडी घेऊन याल. डेफिनेटली. आणि राणी साहेब, मी काय आणून देऊ? तुम्ही टोपी. टोपी? टोपी नाही, गाऊन. गाऊन? गाऊन घेऊन या. गाऊन? चला राणी साहेबांना गाऊन घेऊन येतो. गाऊन आणतो. राणी साहेब, मी तुम्हाला एक सुंदर साडी घेऊन येतो. मी तुम्हाला गाऊन घेऊन येतो. साडी आणतो, गाऊन आणतो. अय्या किती गंमत. माझं तर बाई हसून हसून पोटच दुखायला लागले. बायकांचे असंच असतं. कसं? कधी पोट दुखेल सांगता यायचं नाही. राणी साहेब, तुमची अजून गमती सांगा ना. सांगा ना राणी साहेब. गमती माझ्याकडे खूप आहे, बट आय गॉट प्रॉब्लेम, यु नो. व्हॉट? आय वॉज फॉर लास्ट इंडियन्स इन अमेरिका, यु नो. नो सर डिस्टन्स, दे वॉज फ्री. कम या, दिस वॉल इंडियन सर दी सावित्री. कम कम ऑन. एवढेच ना. तर तुम्हा गमती सांगू का? काय झालं माहितीये का? इन अमेरिका आय वॉज डायटिंग, यु नो. आई हे बघ इकडे बघ. के चालले के? नाही ते डिझाईन दाखवतो. डिझाईन दाखवते के? आला आडवा आला. नाही, जन्माला असाच आडवा आला होता. खरं? मग किती त्रास झाला. 28 डॉक्टरांचं पॅनल भरावं लागलं. पहिलीच वेळ ना, भयंकर त्रास. मग मात्र 12 व्यवस्थित. तू चल वरती, चल, काम आहे तुझ्याशी. 12 वरती दाखव तुला. चल. हे रे काय अजय, तू जरा थांबशील का? आई तुझ्याशी मला काम आहे, लवकर वर चल माझ्या बरोबर. मग जे काही बोलायचं तुझ्या आईशी बोल, ती आई ना जिवंत. हे काय राणी साहेब, तुम्हीच ना त्याची आई. मेला माझ्यात पोटी आला होता, अमृताच्या पोटी विष मेलं. लहानपणाची सवय, भूक लागली की आई आई आई. आता चलते काय, चलते, चल लोक, चल. कसा हट्टी राणी साहेब, तुम्ही मुळीच जायचं नाही. काय सांगताय अजय? हे काय स्वतःच्या आईवर असं ओरडतात? तू जरा गप्प बसशील का? तू चल ताबडतोब, चल. आता तर मी मुळीच राणी साहेबांना सोडणार नाही. घट्ट पकड. हो, तू इथे असेपर्यंत मी अजिबात जाणार नाही. मग असंच राहा राणी साहेब, आपण बागेत जाऊया. अय्या बागे, अय्या बागे, किती मज्जा आहे बागेत. मजा राणी साहेब, तुम्ही आमच्या बरोबर पळापळी पकडा पकडी खेळाल ना? पळापळी नको, आपण पकडा पकडी खेळू. चला चला चला. अच्छा नाही अस. चला चला चला. हे दाखवत तुला तर. दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा.
सारम राणी झाले गावाची साऱ्या मी राणी झाले पाढा हा पाढा हा गिरगुतला इष्टाचा तीन तिरा नऊ बारा राज्याची वाजवूया चला चला तीन तिरा नऊ बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हा एक दोन प्रेम तुझ्यावर करते मी रे प्रेम गुड मॉर्निंग राणी साहेब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग बसा 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 बसून घ्या बसून घ्या अरे वा 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 वा
काय दुकानात शिल्लक ठेवलं की नाही? राणी साहेब हे तुमच्यासाठी गाऊन आणले, हे नाईट गाऊन आहे, हे घातलेत ना की लोकांना कळणार सुद्धा नाही तुम्ही घातलेत की नाही ते. बघा बघा हरे 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 बघा बघा त्याला मस्तच आहे, बघायचंय बघायचंय. नको नको नको. हे कोण वाकडे गुरुजी? फर्नांडिस नागवेकर. अच्छा लेडीज टेलर. मला काय फायदा? मला काय फायदा यांचा? म्हणजे काय राणी साहेबांचा स्वभाव की नाही तेवढाचा विनोदी आहे. राणी साहेब हे तुमच्यासाठी लंडनहून स्पेशल डिप्लोमा घेऊन आलेले स्पेशल लेडीज टेलर आहे. लंडन लंडन रिमेंबर 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 कुठेतरी यानं पाहिलं पाहिलं. हे कशाला आणले? कशाला म्हणजे काय राणी साहेब? या साड्यांवर तुम्हाला ब्लाउज नको का शिवायला? अय्या खरच की खरच खरच काय राणी साहेब माझ्यापेक्षा तुम्हालाच माझी काळजी जास्त. कस कस राणी साहेब ब्लाउज पीस आणले सगळे रंग आहेत. वा सगळे रंग आणले मग उधळा. राणी साहेब यातल्या निळ्या रंगाचा ब्लाउज तुमच्या गोऱ्या कांतीवर उठून दिसेल. नाही 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 राणी साहेब हा गुलाबी रंग की नाही तुम्हाला फार छान दिसेल. निळा नाही नाही गुलाबी निळा रंग गुलाबी गुलाबी ना एक निळा एक गुलाबी. गळा कसा ठेवायचा? गोल का चौकोनी त्रिकोणी पण उलटा? बाहेर ठेवायच्या का स्लीवलेस? स्लीवलेस राणी साहेब स्लीवलेस शिवलेस युसलेस युसलेस ना सरळ लांब हाताचा शिवा ठीक आहे. आपण आता मापाचं बघूया. हो ना मापाचं काय त्यात? आय डोंट लाईक टू टच बॉय. काहीतरी अंदाजे घ्या. अंदाजानं माझं तसं काम कधीच नसतं. आम्ही फॉरेन रिटर्न टेलर आहे. अच्छा अच्छा टेप सुद्धा अगदी फॉरेनची आहे बघा. वा मग काय माप देऊन येते. चला 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 तुम्ही ना तुमचं काय आतमध्ये काम? हो तुम्ही इथे थांबा तर माप देऊन येते. चला टॉमी आपण इम्पॉर्टंट हे बघा लंडन. छे प्रधानजी हा टेलर किती वेळ बापा घेतोय? काय करायचं? वा हा टेलर काय करतोय आतमध्ये? अरे की लवकर पकडा 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 जोरात पकडा. मी पुढे हरला. पकडलं की नाही? चालायचं. आता काय वय झालंय ना आमचं? इश असं काय वय झालं तुमचं? खरंच राणी साहेब तुमचं वय किती हो सांगा ना. खरा सांग 32. चला खोटाड्या तुमचं वय 32 असेल तर तुम्हाला 32 वर्षाचा मुलगा कसा? दोघांचा जन्म एकाच दिवशी. 32 म्हणजे हा विनोद हसा ना हसा विनोद तो 64 पकडा 64. इश चला चला. अहो 64 कुठलं का खरं वय सांगा ना तुमचं. खाल्लं वय म्हणजे थांब तुला दाखवतो नंतर. खरं सांगू 1 एप्रिल 1900 फुली फुली. खरं सांगू का बायकांना कधी वय विचारू नये आणि पुरुषांना कधी पगार विचारू नये आणि मला तर काहीच विचारू नये. बर नका सांगू पण एवढं तरी सांगा तुम्ही अजून एवढे यंग कशा दिसता? खरंच राणी साहेब तुम्ही अजून सुद्धा इतक्या टुमटुमीत कशा? त्यात काय तुम्हाला सांगू का 20 वर्षापूर्वी इथनं मी पळत सुटले ना तर कुठे जाऊन पोचले ठाऊ काय तुम्हाला? कुठे? सिमला. अय्या सिमला तिथं काय बघावं तिकडे सफरचंद आणि लोकांना दुसरा उद्योग तरी काय धर सफरचंद की खा धर सफरचंद की खा असं जाता येतात सफरचंद आणि उठता बसता कलिंगड. अय्या कलिंगड असे रोज 15-20 सफरचंद आणि 50-60 कलिंगड म्हणून झाले की नाही सफरचंदासारखी लालबुंद आणि कलिंगडासारखी टुमटुमीत आणि रोज सकाळी उठल्यावर 100 मीटर धावण. अय्या या वयात सुद्धा पळता तुम्ही? हो पळतो पळतो पळते पळते. त्यावेळी मला जवानीत सगळं पीटी उषा म्हणायचे. अचू नका अचू नका
आता सुद्धा शर्यत लावली ना तुम्हाला मी हरवीन बघा असं म्हणताय मग लागली शर्यत बघा हरणार नाहीत ना बघा एक दोन चालले मल्ले तीन नंतर दाखवतो थांब पकडा 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 बरा दिवसभर आपण सुटलो अरे बाबा पळतायत पळतायत काय ज्या मजा आली दमायला झालं ना तुला दमलो दमलो बदमाश अंजूच्या गळ्यात गळे घालतो काय मजा येते रे बघे तुला मजाच जर करायची असेल ना तर मंजूच्या गळ्यात गळे घाल अंजूला जर हात लावलास ना तर काय करणार काय करणार साहेब काय करी हे तुझं पातळ आहे ना त्याचं फेडून टाकी ना तू कशाला फेडतोय मीच फेडतो महान कुठून ती सावित्री देवी अरे गंमत केली तुझी कसली गंमत गंमत केली रे तुझी म्हणजे थोडे दिवस तूच राहा राणी सावित्री देवी माझी कसं वागणार मी कोण तू आता कसा लाय निर आला काय करतेस तू माझी अंजू अंजू हे मंजू मंजू हे मंजू माझी रे सबूर नाही रंगा आता आणखी सबूर नाही आता एक खाव आणि दोन तुकडे बस त्या युवराजाला खतमच करून टाकायचा तुम्ही नुसती आज्ञा करा युवराज दोनच काय म्हणशीला तेवढा तुकडे करून टाकतो फक्त तुझी दोघं एकटी गाऊ द्यात काय खबर आहे सांभाळ एक मोका आहे युवराज असं आजपासून तीन दिवसानं शिवरात्र आहे व्याघ्रेश्वराच्या मंदिरात अभिषेक असतो पहिल्या प्रहरी मायलेक दोघं बी मंदिराकडे जातील वाटत तर दवस आता युवराज मधल्या खंडीत चितपाखरू बी नसतं आपण फक्त हुकूम करा धरावं का मारावं नाही धरून मारावं काय तुम्हाला रस्ता माहित आहे ना कमाल करता युवराज गेली 10 वर्ष मी या रस्ता तुडविलाय महाराजांची एक शिवरात्र चुकलेली नाही बरं मला सांग सरदार मालुसर आणि त्यांची गँग सध्या कुठे आहे ते कवाच गेले की तिकडं पहिल्या प्रहरपासून समजा गाव लोटलं व्याघ्रेश्वराला बापरे केवढा हा भयंकर असता चोराबिरांची भीती तर नाही ना चोरांची तुम्ही काय बी काळजी करू नका राणी साहेब अहो मी या बगीवर असल्यावर कुणाची शाती आहे माझ्या मोरी याची चाल काय कळलं झालंय तिकडे हिमालय की गोद मी कुठे जायला गेला तो बाजूला राणी साहेब काही माणसाच्या अंगाला हात लावायचा नाही अशी ऑर्डर आहे मला चल मेरे घोड़े चल कुठे पिन लावलेत कोणाच्या नको रे बाबा हा बाईचा जन्म हे का बाई तू तुला परत घ्या जा चला अरे
इथे तर कोणीच दिसत नाहीये. चला निवांतपणे राणी साहेबांना मस्का तरी लावता येईल. राणी साहेब, राणी साहेब. के 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 अच्छा केसात मळायचे आणा मी मळते. राणी साहेब आज आम्ही तुमचं सिक्रेट ओळखलं. कसलं सिक्रेट? तुम्ही मध्यंतरी फॉरेनला गेला होतात की नाही? मी फॉरेन त्याचं काय आलं? तेव्हा तुम्ही तिथं बॉयकट करून घेतलात होय की नाही? मला सर तुम्ही किती किती मूर्ख आहात. हो 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 बापरे पण हो म्हणतोय. अरे बापरे महामूर्ख म्हणजे वेडाच का काय म्हणत? महाबुद्धिमान म्हटलं मी. कस 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 मला सर आमचं सिक्रेट आहे ना ते कुणा कुणाला सांगायचं नाही कळलं? नाही अजिबात कुणाला सांगणार नाही. आणि जर का सांगितलं तर तुमच्या ताळूवर एकही केस शिल्लक ठेवणार नाही. नाही नाही नाही. अरे आउच. अजय मी केव्हापासून राणी साहेबांना कोजागिरीसाठी मळ्यावर बोलवते पण त्या नाही म्हणताय. अरे काय ग तू काय काळजी करू नकोस ग मंजू आपण चौघे जाऊया. नाही अजय कोजागिरीला तू आमच्याकडे यायचंयस. कशाला? पप्पांना तुझ्याशी काहीतरी प्रायव्हेट बोलायचं. अरे प्रायव्हेट बोलायचं प्रायव्हेट बोलायचंय. मग मी तुझ्याकडे येतो आणि हा ही हिच्याकडे जाईल. आपलं तिकडे प्रायव्हेट आणि ह्या दोघांचं तिकडे प्रायव्हेट. बोडक्याचं प्रायव्हेट. बघा बघ तिकडे बघा तिकडे बघा याचं काय याचं काय आंघोळीचं कांगोळीचं. अहो आमच्या मळ्यावर सगळ्या सोयी आहेत आणि मी माझ्या हाताने वेणी घालीन. काय मजा येईल नाही ते बरोबर वेळ म्हणजे तिला घेऊनच जा. राणी साहेब तुम्ही खरंच जा ह्यांचा मळा फार छान आहे. मळ्यात मला मळमत शिवाय फार भीती वाटते. भ्यायचं काय त्या आमचे पप्पा आहेत की म्हणून तर भीती आहे. ते काही नाहीये तुम्हाला मळ्यावर यायलाच पाहिजे. पप्पानी घेऊनच बोलावलंय. मी घेत नाही. अहो तुम्हाला घेऊन बोलावलंय. अच्छा अच्छा जा 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 मळ्यावर जा मळ्यावर. यावं राणी साहेब यावं यावं पाहिलं था आमचा मळा खूप छान आहे. थँक्यू. चला आपण आता तिकडे जाऊयात. तिकडे म्हणजे पुष्प वाटिका दोघ. चला अच्छा अच्छा. नाही पण ती आमची वाटिका वाट बघत असेल ना मंजू. नाही नाही ती यायची नाही. अतिशय समजूतदार मुलगी आहे ती. प्लीज चला ना प्लीज प्लीज. राणी साहेब कसा ना? काय झालं? नाही बच्चायचं शे काय लाज. अरे बसा ना राणी साहेब. राणी साहेब या संधीची वाट मी आयुष्यभर बघत होतो. भाकरा पुसायची नाही मग तुमच्या भेटीशी. राणी साहेब तसं सांगू तुम्हाला? आता काय जमेल तसं सांगा. नाही नाही सुस्त आहे तसं सांगा म्हटलं. म्हणजे चाई गेल्यापासून मी अतिशय काय मी अतिशय काय अस्वस्थ झाल्यासारखा झालो होतो. मी सुद्धा अस्वस्थच आहे. राणी साहेब हे तुमचे मजबूत काय ते मजबूत डायलॉग मध्ये किती कॅप घेतात मी. अचोना चोडना माझ्या चोना चोडना माझ्या पडदाने चोडना राणी साहेब. राणी साहेब
राणी साहेब मी तुम्हाला असं नाही जाऊ देणार नाही. हा काहीतरी आते प्रसंग करतोय बहुतेक. राणी साहेब आपण दोघे समदुःखी आहोत. आमची ही नाही आणि तुमचे हे सुद्धा नाही. कुठली भाषा काढली ही आई. सर बोला बघू. चला मी निघते. आमच्या ह्याची हे झाली. काय झाली? चहा प्यायची वेळ झाली. मी नाही जाऊ देणार राणी साहेब. मी तुम्हाला मागणी घालतो राणी साहेब. काय झालं? मला कसली मागणी घालताय? म्हणजे अरे मी काय बाई आहे बाबा. मटकली चोन्या. अरे दोरी बाजू दे राणी साहेब. मी तुम्हाला मागणी घालतो राणी साहेब. मला पदरात घ्या. मला आपलं म्हणा. तू फक्त हो म्हण राणी. हो म्हण. लिंबोणीच्या झाडामध्ये चंद्र झोपला ग बाई. आज माझी आई असती तर तिने सुद्धा मला असंच थोपटलं असतं. माझी आई असती तर मला धोपटलंच असतं. काय म्हणाला? नाही आई म्हणायची नाही मी. झोप रे बाबा, झोप रे बाबा. बाबा 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 म्हणजे आई बाबा न म्हणायची. तर मला आईचे शब्द आठवले. बाबा बाबा. माझी आई सुद्धा खूप चांगली होती. तिचं माझ्यावर खूप प्रेम होत. माझं देखील तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच राणी साहेब आपण एकत्र राहिलो तर किती मजा येईल. नाही आपण एकत्र ना. अगदी माझ्या मनातलं बोललीच बघ राणी साहेब. तुम्ही माझ्या आई व्हाल? सांगा ना राणी साहेब. काय सांगू? देव बघतोय ना. व्हाल माझी आई? अग पुढच्या जन्मी नक्की होई ना बाबा. पण या जन्मी का नाही? महाराज महाराजांचे दिवस रात्र आठवण येते. आठवड्याने शब्द पण फुटत नाहीत बघ. कस शक्य आहे? का शक्य नाही? अगदी सोपे. माझ्या पप्पांशी लग्न करून काय फायदा त्याचा? नाही तुला वाटत तेवढा सोप नाही बाबा ते. तू असं कर, तू जरा झोप इथं. रात्री तुझ्या डोक्यात नुसतं लग्नाचे विचार येत असतात. पप्पांचं लग्न तुझं राहिलं बाजूला. पप्पा अले वच्चो नीती बोमला. त्याच्यात दाढी करून घेऊया. घे मांडी घे. मेरा नम है चमेली. मैं तो दाढ़ी करूं मेली. अरे धुमकट धुमकट मारे मिया पुमड़ी. राणी साहेब कुठे गेला? मेरा नाम है चमेली. मैं तो मारे नन नन ला 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 ला. अगं उठली वाटत मंजू 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 मंजू. बापरे काय झालेलं? बापरे बेशुद्ध पडली की काय? बोमला डॉक्टर. ओ डॉक्टर डॉक्टर इथे कुठे ना फोन केला बाय डॉक्टरला. काय नंबरमध्ये जा. 5-4-5-5-3-0. हा हा काय झालं रे? 5-3-0. हॅलो 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 हॅलो. कोण डॉक्टर बमवले का? येस हा मी सावित्री देवी बोलते. ओहो बोला बोला.
काय म्हणतो डॉक्टर, मी सकाळी दाढी करवते ना राणीसाहेब. दाढी? हो दाढी, दाढी करवते मी सकाळी राणीसाहेब. दाढी? दाढी दाढी काय करताय तुम्ही ना दाढी करत? तर मी सकाळी दाढी करवते, ऐकता ना तुम्ही? दाढी? डॉक्टर, 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 डॉक्टर गतकला वाटत. काय बी म्हणा राव, ह्या प्रकरणात तुमचे समजा राणाच करून टाकला. अरे मग पुढे काय झालं? हा पुढे मी मंजूला सांगितलं, अगं तुला स्वप्न पडलं असेल आणि तिचा विश्वास बसला. एडपणच आहे, मुस्कटात मारीन. एडपण कोणाला म्हणतो? तिला. मला, मला शनी. राव आपण तर मानलं तुम्हाला. पाय द्या, पाय द्या, पाय द्या. पाय ओढाल माझे तुम्ही. सावित्री दिवशी पडतो मग या. त्या प्रधानाचं काय झालं पुढे? सांगायचंच राहिलं. काय? मी मंजूला सांगितलं. काय? तुझ्या पापांना सांग मी लग्नाला तयार आहे म्हणून. असं नाही असं. हो एवढं देईलच तू. अशी मजा करतो, अशी मजा करतो काय म्हणा लग्नाचा मुहूर्त. हसताय काय? एवढ्या देईल तो मला तयारी लागलं पाहिजे. कोणतरी आलं बघ. कोण आहे? लकोंगा भरला. काय झालं? काय झालं? डोक्यात प्रधान मिरगे आले की काय? प्रधान, प्रधान, प्रधान. तुम्ही आम्ही बघतो, आम्ही हा बघतो. राणी साहेब. काय प्रधानजी कसं काय येणं गेलं? राणीसाहेब कुठे गेले? राणीसाहेब खाली गेले. खाली गेल्यात. मला ठाऊ का तुम्ही माझी गंमत करताय? म्हणजे राणीसाहेब इथेच कुठे तरी लपून बसले. राणा, राणा, मी आलो. मिस, मिस, काय करू? काय तरी चावलं मग. होय बन्यान, पायजामा, मिशा, अंबाडा. नाही तुम्ही राणीसाहेब आहात, मला तुमच्या लग्न करायचं नाही. मी सिस्टर आहे. तुम्ही सिस्टर नाही, मिस्टर आहात. तुम्ही पुरुष आहात. मी पुरुषा लग्न मागितली. तुम्ही दूर आहात, तुम्ही दूर आहात. मला तुमच्या लग्न करायचं नाही. चुकलं, मी पुरुषाला मागणी घातली. मी तुम्ही दूर दूर नाही, मला लग्न करायचं नाही. ये सिस्टर, काय झालं? पेशंट बेभान झालाय. नो प्रॉब्लेम, इंजेक्शन घेऊनच आले मी. असं काय करावं बरं ते? हळूच इंजेक्शन देते. नाही, मला लग्न करायचं नाहीये. मला लग्न करायचं नाही. लग्न कर. विजय, या नाटकाचा तर खूप झाला लपंडाव. तुला काय वाटतं मला साडीत मजा येते? अरे यार फुकटचं टेन्शन यायला लागले रे. हे बघ, हे नाटक आपण लक्षाला साक्ष ठेवून सुरू केलंय ना. सुरू केलं रे. मग आता असं करूया, आपण या नाटकाचा शेवटचा अंक त्याच्याकडूनच लिहून घेऊया. चला 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 चला, मस्त आहे रे. बेरीवर परफेक्ट घ्या. डोंट वरी यार, दिलीप कुमारचं. मॅडम तुम्हाला डायलॉग समजले ना? समजले. ओके स्टार्ट. चला आउट सगळे, आउट सगळे, क्लॅप घ्या. स्टार्ट साऊंड. ऍक्शन. अंजू, मी दारू प्यालो. अंजू, अंजू, मी तुझ्या स्वप्नातला खरा राजकुमार. मी तुला सांगितलं होतं ना, माझ्याकडे गाड्या आहेत, घोडे आहेत, बंगला आहे, सगळ्या थापा. अंजू थापा, मी राजकुमार आहे. ही सुद्धा थाप. गाड्या खोट्या, राजकुमार खोट, पण माझं तुझ्यावरच प्रेम मात्र खरं. अंजू खरंच सांगतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही गोष्ट मी तुला काहीतरी सांगणारच होतो, ती आज सांगितली, आज सांगितली. तुला तुला जर मान्य असेल तर माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, नाहीतर आयुष्यभर मी तुझी वाट बघत राहील. अंजू वाट बघत राहील. ओके कट. ओके ओके. हा थँक्यू. अरे वा लक्ष्मी, मी पुढच्या शॉटची तयारी करतो. आता काय भानगड बोल. काहीच भानगड नाही, आम्हाला उत्तर मिळालं. आम्ही चाललो. हा
अरे आमच्या प्रॉब्लेमचं उत्तर तुझ्या संवादात मिळालं. सोंग खोटी होती पण आमचं प्रेम मात्र खरं होतं. आज संवाद चंद्रपूर मध्ये बेस्ट ऑफ लक. काय लक्षा काय वेनहेड पोरा आहेत. पोरी कशा प्रेमात पडल्या यांच्या कोणाष्ट काय रे चेष्टा करतोस माझी. नाही तर बाबतीत थट्टा नको. हा नाही अंजू मी खरंच सांगतोय. अगं मी माझ्या यशात एवढं खरं कधी बोललेलोच नाहीये. म्हणजे मी कधी खरं बोलूच शकलो नाही. हे बघ जे घडलंय ते सगळं मी तुला सांगितलेलं आहे. आता पुढं काय करायचं हे तू ठरवायचंस. म्हणजे तू खरंच युवराज नाहीस. ओ माय गॉड अंजू हे सगळं आपोआप घडत गेलं ग. आम्ही काही ठरवून केलेलं नाहीये. सगळं काही ठरवूनच तुम्ही केले. अंजू का वागलस तू असा. का मला खोटी स्वप्न दाखवलीस. का फसवलंस मला. अंजू अंजू मला मान्य आहे. मला मान्य आहे मी तुला फसवलंय. मी तुझ्याशी खोटं बोललोय पण एक गोष्ट मात्र खरी आहे. मी तुझ्यावर खरं प्रेम केलंय आणि आता या प्रेमाशिवाय मी तुला काहीही देऊ शकणार नाही. कारण ऐश्वर ही सत्ता हे सगळं उसणं आहे. या उसण्या गोष्टी सोडून जाताना मला काहीही वाटणार नाही. पण जाताना तुझं प्रेम मला मिळालं नाही ना. नाही आता तू किती नाटक केलीस ना तर मी फसणार नाहीये. अंजू माझं ऐकून घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. अंजू बनील लफंगी बंडल भाज. शरम नाही वाटली सगळं हे नाटक करताना. हेच प्रेम केलंस माझ्यावर. पदोपदी खोटं बोलून धोम करून मी माझ्या आई पाहत होते राणी साहेबांच्या रूपामध्ये आणि तू तू क्रूर थट्टा करत होतास माझी माझ्या भावनांची. मंजू मंजू तुला मी खरंच सांगणार होतो. मंजू कधी सांगणार होतास. माझ्या भावनांचा पूर्ण चुराडा केल्यानंतर का या जीव घेण्या थट्टीची तुझी हौस पूर्ण फिटल्यानंतर. आय एम रिअली सॉरी. मंजू मला माफ कर ना. मी तुला कधी माफ करू शकत नाही. तुझ्यावर विश्वास टाकला मी आणि तू त्याचा निर्लज्जसारखा गैरफायदा घेतलास. नाही हे खोट आहे. मंजू हे खोट आहे. तुझा मी काही गैरफायदा घेतला नाही. त्या दिवशी रात्रभर तुला मी थोपटत होतो पण तुझ्या अंगाला स्पर्श करायचा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही. मंजू मंजू माझ्या आयुष्यातला माझ्यावर स्वतःवर मिळवलेला फार मोठा विजय होता तो. बिलीव मी मंजू स्त्री वेषात का होईना इतका चांगला पुरुष मी कधीच नव्हतो. मंजू नाही आता आता काही झालं तरी मी तुला माफ करू शकणार नाही. यापुढे तुझं तोंडही पाहायची इच्छा नाहीये माझी. मंजू मंजू माझं ऐक. मंजू माझं ऐक. मंजू अंजू अंजू माझं ऐकून घे जरा. ए अंजू ए मंजू अगं ऐक. मंजू मंजू असलो बंडल पादरी प्रेम खरेच केले तुमच्यावरी. आम्ही असलो बंडल पादरी प्रेम खरेच केले तुमच्यावरी. बनवेचा जगी आजला लपट पेचा भाव वाढला पळवा पळवी थर थरात करते हो साध्या बोळ्या जीवात छळते हो सरळ वागुनी जीव कोंडतो बंडल बाज
आम्ही असलो बंडल बाजरी प्रेम खरे सगेले तुमच्यावर आम्ही असलो बंडल बाजरी प्रेम खरे सगेले तुमच्यावर येते कमाल करतो खरा चांगला काच मरतो असला जगता द्याया उत्तर बनलो आम्ही बनेल पत्थर पत्थर राजा परी अंतरी निर्मळ पाणी उरी हो आम्ही असलो बंडल बाजरी प्रेम खरेच केले तुमच्यावरी आम्ही असलो बंडल बाजरी प्रेम खरेच केले तुमच्यावरी को राज है नको सतामर अमा हवे तव प्रेम शुभंकर इतके मिलता आमच्या पुरते आम्ही सोडू जगा पारके तुमा पावली आमा सावली प्रेमालाया पुरी हो आम्ही असलो बंडल बाजरी प्रेम खरे केले तुमच्यावरी आम्ही असलो बंडल बाजरी प्रेम खरे केले तुमच्यावरी खरच माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नाही आपली भेट पुन्हा होईल ही आशा मी सोडून दिली होती पण खऱ्या राणी साहेब आणि खरे युवराज यांचं दर्शन घडलं आज मी धन्य झालो आपल्या वफादारीची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे पण आपण त्या तोतयाबद्दल काय म्हणत होतात तो तोतया युवराज आणि राणी सावित्री देवी गेला महिनाभर चंद्रपूर मध्ये मुक्काम ठोकून आहेत रिअली आणि या काळात त्यांचा कोणालाही संशय आला नाही वेल दिस इज समथिंग सरप्राइझिंग काही काही दिवस आला होता ना पण मी तो साफ फेटाळून लावला कारण तुमचा शोध घेईपर्यंत मला मुदत हवी होती हा नाही त्या तरुणाचा मी समजू शकतो कारण चंद्रपूरच्या जनतेने आम्हाला कधी बघितलं नाही हो पण आईसाहेबांना तर सगळ्यांनीच बघितलंय व्हॉट अबाउट दॅट हो ना पण 20 वर्षापूर्वी आणि त्यातून तो मालुसरे आणि प्रधानजी कैकई देवीना शह देण्याची वाटच पाहत होते म्हणून तर त्या दोघांचं फावलं तरी आम्हाला हे सगळं अजबच वाटतंय वेल दिस इज समथिंग स्ट्रेंज याच्यात अजब असं काहीच नाही अजय आपल्याकडे शेंदूर फासला की दगडाचा देव बनायला वेळ लागत नाही एकाने नमस्कार करायची खोटी की सगळे धावलेच त्याच्या मागे मेंढ्यासारखे राणी सरकार अहो खरा अजब प्रकार तर पुढेच आहे त्या दोघांच्या पैकी राणी सावित्री देवी म्हणून वावरते आहे ना ती स्त्री नाहीच आहे मुली अहो स्त्रीचं ऍक्टिंग करणारा पुरुष आहे ओ माय गॉड आता मात्र माझाही विश्वास बसत नाही ते दोघे चांगलेच लफंगे आणि बनेल असावेत असावेत नाही राणी सरकार आहेतच म्हणून तर त्याला तुरुंगाची हवा दाखवावी लागेल युवराज अजय सिंह आणि राणी सावित्री देवी सांगताय काय चौधरी पण हे कसं शक्य यात काय अशक्य आहे युवराज अहो तो कोकाटे आपल्याला त्यांच्या पर्यंत पोहोचवेल याची खात्रीच होती मला म्हणजे मम्मी साहेब तुम्हाला याची कल्पना होती कल्पना होती युवराज अहो तुमचं भाग्य मोठ म्हणून तुम्हाला इतकी कारस्थानी आई मिळाली चौधरी तुम्ही आणलेली बातमी खरी आहे 101% उद्याच ते चंद्रपूरला पोहोचतील ते चंद्रपूरला पोहोचता काम नये त्यांचं नखही चंद्रपूरच्या प्रजेच्या दृष्टीला पडता काम नये
नाही मम्मी साहेब, ते काम तुम्ही आमच्यावर सोपवा. ठीक आहे युवराज, पण वापर बंदुकीचा नाही, डोक्याचा करा, डोक्याचा. हुशारीनं आणि शितफीनं त्यांना जेरबंद करून टाका. आम्ही शपथपूर्वक सांगतो मम्मी साहेब, त्यांना जेरबंद केल्याशिवाय तुम्हाला तोंड दाखवणार नाही, कारण आम्हाला राजा व्हायचंय. तुम्हाला राजा व्हायचंय. तसंच मला राजमाता व्हायचंय. Oh my God, आदर प्रताप, राणी साहेब, नक्कीच काहीतरी खतरा आहे. Come on, उतरा खाली, खाली उतरा सगळे. कोकाटे, हालचाल नाही करायची, हातवर. खरा राजपुत्र, तुला राजा व्हायचं. कमॉन मऊ, चला मऊ. हालचाल नाही करायची, खबरदार, चला. राजा तुला राजा व्हायचं, राजा व्हायचं तुला. तशी माझी अजिबात इच्छा नाही. नो, नेव्हर. इच्छा नाही? नाही. मग इथं कशाला मरायला आला होता चंद्रपूर मध्ये? प्रताप, केवळ महाराजांची इच्छा म्हणून आम्ही इथं आलो. कोणत्याही क्षणी आम्ही परत जायला तयार आहोत. येस, तू खुशाल इथला राजा. अरे आम्ही इथे आलो तर केवळ या कोकाट्यांच्या शब्दा खातर. ओनली फॉर हिम, अंडरस्टँड? ऐकलंस काय कोकाट्या, त्याला राजा व्हायचं नाहीये, मला राजा व्हायचंय. मुकाट्यानं मला इथला राजा जाहीर कर. मी तसं केल्यावर तू त्या दोघांचं काय करणार आहेस? खतम करून टाकणार आहे त्या दोघांना. नाही, सोडून देणार आहे. तू त्यांना सोडून देणार नाहीस, मला नक्की माहिती आहे. म्हणून मी तुला राजा करणार नाही. मग मी तुझा जीव घेईन कोकाट्या. अरे माझा जीव घेऊन तुला काय मिळणार आहे? माझ्या जागी दुसऱ्या असतील. मग नाही मारणार त्यांना? मारणार नाहीस ना? नाही. मग धरून का ठेवलेस त्यांना? सोडून दे मुकाट्यानं. नाही नाही, सोडणारही नाही त्यांना. सोडणार नाहीस? मग त्यांचं नक्की काय करणार आहेस? ते मी मम्मी साहेबांना विचारून सांगतो. अहो राणी सावित्री देवी, युवराज अजय सिंह, संपली तुमची शिमग्यातली सोंग. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या त्या सोंगानी तुम्ही खुळ बनवलं आम्हाला? नाही हो. युवराज अजय सिंह, अरे मूर्ख पोरा, चंद्रपूरची गादी हवी आहे का तुला? तुमचा काहीतरी गैरसमज होते हो. मला चंद्रपूरची गादी खरंच नकोय, मला डनलॉपची गादी चालेल. सांग ना तुमच्या मुलाला, सारखा घुरासारखा अंगार ओरडत असतो. चुप. आता ही पण ओरडायला लागली. रंगा संभा, पुष्कळ झाला यांचा तमाशा. या दोघांची वेळ वाटलावून टाका आता. म्हणजे तुम्ही आम्हाला मारणार की काय? अर्थात आता खऱ्या राणी साहेब आणि युवराज जातीनं हजर झाल्यावर तुम्हा तोता यांचं काय काम?
हा पण ते खरे युवराज आणि राणी सरकार कुठे आहेत? हा ते ते अस्वल धोंडची हवा खात आहेत. अस्वल धोंड म्हणजे जिथं अस्वलांशिवाय कुणीही जाऊ शकत नाही. रंगा संभा घेऊन जा या दोघांना तिथं खतम करा. थांबा, यांना इतक्यात खतम करू नका. हे अचानक नाहीसे झाले ना तर चंद्रपूरच्या जनतेला आपला संशय येईल. पण काय काय देवी यांचं करायचं काय? हे लफंगे आहेत हे कळू दे जनतेला, म्हणजे तीच त्यांचा चेंडा मेंदा करून टाकतील. अगं ऐगं मार चकली होती ती बरी झाली. ओरिजिनल आणि डुप्लिकेट कोणते? नमस्कार. मी तुम्ही आम्ही होय आमने सामने. बघून घ्या एकमेकांना, आता तुमची वेळ संपत आलीये. वेळ संपत आली म्हणजे क्लायमॅक्स आला वाटत. मस्करी कसली करतोय? अरे ते जीव द्यायची वेळ आली. आता ब्रह्मदेवाचा बाप आला तरी तुम्हाला वाचवू शकत नाही, कळलं? धा प्रताप सिंह मालूम सरे इथं याची हिम्मत कशी झाली तुमची? प्रताप सिंह चंद्रपूरची सारी जनता पेटून उठले, काही काही देवींचा जीव धोक्यात आहे. काय कशी दांडक आता कांडक दार बघू दार बघू. अरे नको 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 लागलो आपण याची एकदम मोटरसायकलच करून टाकले. हो मगाच पासून पीक मारतोय स्टार्टच होत नाही. होत नाही एक मिनिट आपले पद बाजूला काढा. ए चालते अगदी गडगड स्टार्ट झाले. तुम्ही मेकॅनिक आहे? बरं येतो. काय काय हा शर्ट चांगले. अरे मगाच पासून उन्हात उभं राहिलोय पापड झालंय काढते. पकडा ना सगळ्या बदमाशाला पकडा. कमिशनर साहेब. अरे उठा उठा आधी अभय द्या. आम्ही पाय सोडणार नाही. अरे उठा म्हणाल बाद पाया पडण्याची नाटकं करता काय? नाही 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 आम्ही खरंच नाटकं नाही केली तुमच्या गळ्या शपथ. मग आतापर्यंत इतकी नाटकं केली त्याचं काय? ती बरी चालायची. नाही ना ती ढोंग केली थपा मारल्या चंद्रपूरच्या जनतेची दिशाभूल केली. कमिशनर साहेब चंद्रपूरची राणी म्हणून मी तुम्हाला विनंती करते. राणी साहेब आपण मध्ये बोलू नका. आज या दोघांची धडगत नाही. माणूस अरे कुठे आहेत या दोघांच्या बेड्या? बेड्या आहेत ना साहेब दोघांच्याही बेड्या हजर आहेत. हजर बेड्या हजर आहेत? जाऊ दे रे प्यायला जाऊ. अरे बेड्या म्हणजे आम्ही. अच्छा अच्छा या लग्नाच्या बेड्या होय. म्हणजे कमिशनर साहेबांनी लग्नाची बेडी वाचले वाटत. हसणं विरोध करत नाही. बऱ्याच दिवसांनी चांगलं काम केलंय. आम्ही आम्ही तुझं लफड आलं बघ पण ते बघ. हो एंगेजमेंटच पक्की केली आहे पण तुम्हा दोघांची. बाकी तुम्हा दोघांच्या बंडलबाजीनं सगळ्यांची सोंग उघडी पडली काय मालूम सर? हो ना झालं गेलं गंगेला मिळालं काय म्हणजे राम तेरी गंगा मेली. अजय विजय
भंडलबाजी आता अजिबात बंद. चला राणी साहेबांचा आशीर्वाद घ्या. चला 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 सुखाने नांदा.